नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संभूत तस्स. गेल्या 3 वर्षापासून अविरत चालू असलेल्या धम्मकथ गाथा आणि कथांच्या यशस्वी समारोपानंतर आपण आपल्या उपासका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर धम्माला जाणून घेण्याची तळमळ हे सर्व बघताना आपण जातक अष्टकथा या नवीन मालिकेला सुरुवात केली. आणि आपण सरांचे एक लेक्चर झाल्यानंतर आज आपले व्याख्यान क्रमांक 2 आहे आणि आजच्या आपल्या मार्गदर्शिका आहे ज्योत्स्ना मुंडे मॅम. आणि मॅमचा मी थोडक्यात परिचय देते. मॅमचे एज्युकेशन म्हणजे माझ्यासाठी आणि सर्वांसाठी एक एकदम प्रेरणादायक उदाहरण आहे. मॅमने MA BA तसेच त्यांचे डिप्लोमा अँड सर्टिफिकेट कोर्सेस इन पाली तेही झालेले आहेत. आणि मॅम ह्या सध्या व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून डिपार्टमेंट ऑफ पाली युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे 2013 पासून आजपर्यंत कार्यरत आहेत. मॅमचे नेट पाली 2013 मध्ये कम्प्लीट झाले. तसेच त्यांचे मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी MPhil देखील पालीमध्ये मॅमने केले. त्यांच्या रिसर्च टॉपिकमध्ये री रिडिंग ऑफ ब्राह्मी इन्स्क्रिप्शन ऑफ सत्वाहना डायनॅस्टी हे पण त्यांनी डिपार्टमेंट ऑफ पाली मुंबईमधनं केले आहे. मास्टर्स ऑफ आर्ट्स इन पाली, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन पाली, तसेच बरेच प्राकृत सर्टिफिकेट कोर्सेस देखील मॅमने केले आहेत. आणि मॅमच्या रिसर्च इंटरेस्ट मध्ये मॅमचे ब्राह्मी इन्स्क्रिप्शन, सुत्त लिटरेचर, थेरवडा बुद्धिझम, बुद्धिस्ट पिलिग्रिमेज साइट्स आणि बुद्धिस्ट हिस्ट्री तसेच इंडियन बुद्धिझम असे मॅम सर्व का या रिसर्च पेपर मध्ये मॅमचे इंटरेस्ट आहे. असे भरपूर उच्च विद्याविभूषित मार्गदर्शिका आज आपल्याला लाभलेल्या आहेत. तेव्हा मॅम आज आपल्याला जातक अट्टकथा मधील वण्णोपथ जातक वर्णना आणि सेरी व वाणिज्य जातक वर्णना यावर मार्गदर्शन करतील. तेव्हा जास्त विलंब न करता मी मॅमना विनंती करते की त्यांनी आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करावी. ज्योत्स्ना मॅम. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय दिन. तर आज आपण दोन कथा बघणार आहोत, जातक कथा. तुम्हाला मागच्या लेक्चरला मिसाळकर सरांनी सांगितलेलं आहे, जातक कथा ह्या बुद्ध जेव्हा बोधिसत्व असतात तेव्हा त्यांनी कुठल्या कुठल्या पारमिता, 10 पारमिता, 30 पारमिता असतात. 10 पारमी, 10 उपपारमी आणि 10 परमत्थ पारमी अशा 30 पारमिता त्यांनी पूर्ण केलेल्या असतात. तर त्या पारमिता पूर्ण करत असताना त्यांनी कोणते कोणते जन्म घेतले आणि त्या जन्मामध्ये कुठली कुठली पारमिता पूर्ण केलेली आहे आपल्याला ह्या जातक अट्टकथेमधून आपल्याला दिसत. आणि ह्या जातक अट्टकथा ह्या बुद्धांनीच जातक कथा सांगितलेल्या आहे. जातक कथा बुद्धांनीच सांगितलेल्या आहे की जे ते वर्तमानाशी जेव्हा वर्तमानामध्ये असतात तेव्हा ते काहीतरी प्रसंग असा घडतो, कोणीतरी भिक्खू येतात त्यांच्याकडे आणि त्या प्रसंगाला अनुरूप ते बुद्ध मागची स्टोरी सांगत असतात, मागच्या बर्थ मध्ये कोण काय होत ते सांगत असतात. तर आपण सुरुवात करूया. जातक आपण आज 2 बघणार आहोत, एक वन्नुपथ जातक वर्णना आणि तिसऱ्या नंबरची आहे सेरी व वाणिज्य जातक वर्णना. अशा 2 जातक कथा आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट स्लाइड मॅडम प्लीज. तर जातक कथा ह्या 5 विभागामध्ये विभागलेल्या असतात. ओके, जातक कथा ही एक जातक कथा ही 5 विभागामध्ये असते. त्याचे 5 पार्ट झालेले असतात. एक असते पचुपन्न वत्तू. पचुपन्न वत्तू म्हणजे जेव्हा बुद्ध आता बुद्ध होते, हे बुद्ध जेव्हा असतात तेव्हा बुद्ध वर्तमानातली कथा, काहीतरी गोष्ट घडत असते वर्तमानामध्ये, त्यावेळी बुद्ध ती घडत असणारी गोष्ट सांगतात. ओके, ते चालू असतं की बुद्ध आता बसलेले आहे कुठे, जेतवन मध्ये असेल, श्रावस्तीमध्ये आहे किंवा वेळुवनामध्ये आहे, कुठे आहे बुद्ध, कुठेही असेल, कुठल्या विहारात धम्म उपदेश करत असतील किंवा नसतील, तेव्हा कोणीतरी एखादे भिक्खू येतात आणि त्या भिक्षूला उद्देशून बुद्ध वर्तमानातली एक स्टोरी असते. सुरुवातीला पचुपन्न वत्तू असते म्हणजे वर्तमान कथा, जेव्हा बुद्ध असतात त्यावेळीची ती गोष्ट असते. नंतर 2 नंबरला असतात अतीत कथा. मग वर्तमानात काहीतरी घडत असतं, मग बुद्ध सांगतात की अरे हे भिक्षू तर आताच नाही तर आधी सुद्धा, आधीच्या जन्मामध्ये सुद्धा काय करत होते, असंच वागत होते. तर मग बाकीचे भिक्षू म्हणतात की आम्हाला सांगा ना
सत्ता आम्हाला सांगा, बुद्ध आम्हाला सांगा की काय घडलं होतं त्या काळी. तर मग बुद्ध त्या भिक्षूंच्या अतीत कथा सांगते, म्हणजे भूतकाळात काय झालं होतं ती गोष्ट सांगते. आणि नंबर 3 नंबरला आहे संबोधन. संबोधन म्हणजे काय? मग काय करतात बुद्ध, वर्तमानात भूतकाळ, वर्तमानातली गोष्ट आणि भूतकाळातली गोष्ट या दोन गोष्टींचा संबंध सांगत असतात बुद्ध. की आता जे भिक्षू आहेत, ओके, आता आपण बघणारच आहोत ती जातक अठ्ठकथा, जातक कथा बघणार आहोत. तर आता हे जे भिक्षू होते आहेत ते त्या काळी कोण होत, ओके, म्हणजे बुद्ध कोण होते, बोधिसत्व त्यावेळेस कोण होते, ओके, आणि जे भिक्षू बद्दल सांगतात त्यावेळेस ते कोण होते, आता बुद्ध आहेत ते बोधिसत्व त्यावेळेस काय होते, असे संबोधन म्हणजे त्यांची संबंध जुळवतात. आताच्या बर्थ मध्ये आहे ते पूर्वी कोण होते, ओके. आणि चौथा भाग आहे गाथा, ज्या मूळ पालीतल्या गाथा आहे जे बुद्धांनी सांगितलेल्या आहे, ओके, त्या गाथा असतात. आणि वैयाकरण, गाथा पण बघणार आहोत आपण, आणि वैयाकरण, वैयाकरण म्हणजे काय, स्पष्टीकरण देतात बुद्ध, स्पष्टीकरण येतं त्या अठ्ठकथेमध्ये. काय येतं, एखादा कठीण शब्द असतो त्याला, जसं अकिला सुनो है ना, असं आपल्या जातक कथेचं टायटलच आहे, तो शब्द आहे, तर त्याला धरून बुद्ध त्याला धरून काय सांगत असतात की याचा अर्थ काय आहे. अठ्ठकथाकार सांगतात की अकिलानुसो म्हणजे काय आहे, ओके, ही अठ्ठकथा कशाबद्दल आहे किंवा हा या शब्दाचा अर्थ काय आहे असं सांगत असते, म्हणजे स्पष्टीकरण देत असतं. तर आपण ह्या 5 विभागामध्ये जातक हे विभागलेलं असतं. तर आपण बघूया पहिली स्टोरी काय आहे. पहिली आहे वन्नुपथ जातक वर्णन. यामध्ये आपण थोडक्यात एक स्टोरी समजून घेऊया, थोडक्यात सांगते मी दोन्ही कथेचा सार सांगते थोडक्यात, नंतर आपण जाऊया डिटेलमध्ये. की पहिल्या कथेमध्ये काय आहे की एक भिक्षू असतो, एक भिक्षू असतो आणि तो बुद्धांचा धम्म ऐकून काय होतो, खूप प्रसन्न होतो. बुद्धांचा धम्म ऐकून तो खूप प्रसन्न होतो आणि मग बुद्धांकडून कम्मठ्ठान घेतो. त्याला त्याला जे बुद्ध त्यावेळेस होते ते कम्मठ्ठान घ्यायचे. आता जसं आपण विपसनाला आनापानसाठी कम्मठ्ठान घेतो है ना, तसं बुद्ध चर्या बघून त्यांना प्रत्येकाला वेगवेगळं कम्मठ्ठान द्यायचे. तर तो कम्मठ्ठान घेऊन काय करतो, जंगलामध्ये जातो आणि तिथे साधना करत असतो. तर जंगलामध्ये जाऊन मग त्याला काही एक वर्ष होते भिक्षू बनल्यानंतर, परंतु तिथे काय त्याला कुठल्याही गोष्टीचं प्राप्ती होत नाही. तर तो म्हणतो की मी कदाचित मला त्या गोष्टीसाठी मी बनलोच नाहीये, मला कुठल्याही फळाची प्राप्ती होणार नाही, असं विचार करून तो काय करतो, तो विचार करतो की मी बुद्धांकडेच जातो, एवढे सुंदर बुद्ध आहे त्यांच्याकडे बघून, त्यांचा धम्म ऐकून मी तिकडेच राहील. तर मग बुद्ध तो येतो बुद्धांकडे राहतो, मग बाकीचे त्यांना विचारतात तू असं का केलंस, तू इकडे का आलास, तिकडे होता चांगला वनामध्ये तू साधना करत होता. मग बुद्धांकडे ही गोष्ट जाते, मग बुद्ध त्याला विचारतात की तू असं का केलंस, नाही असं का केलं, तू इकडे का आलास, एवढे म्हणजे तू याच्यामध्ये अनाळशी, म्हणजे आळशीपणा का करतो त्याच्यामध्ये ना. धम्माच्या मार्गावर चालत असताना कसं असलं पाहिजे, नेहमी आरंध वीर्य, म्हणजे वीर्य सतत प्रयत्न करायला पाहिजे. तर तू प्रयत्न न करता का आलास, तर तू तर पूर्वी किती उत्साही होता, तुझ्या तुझ्यामुळे किती जणांना पाणी मिळालं है ना वाळवंटामध्ये. वन्नू म्हणजे काय, वन्नू म्हणजे काय होतं, वन्नू म्हणजे वाळवंट, वाळू है ना, पथ म्हणजे मार्ग, म्हणजे वाळवंटामध्ये पूर्वी व्यापारी व्यापार करायला जायचे, तर तिथे जे वाळवंट प्रदेशामध्ये जात होते, तर तू वाळवंटात सुद्धा तुझ्या प्रयत्नांनी तू काय केलेलं आहे, कितीतरी लोकांना तू पाणी मिळवून दिलेलं आहे, पाणी पाणी दिलं जनावरांना, गुरांना, बैलांना, तुझ्यामुळे पाणी मिळालं, तू इतका प्रयत्न केलेला आहे आणि ह्या गोष्टीला तू आता आता का असा करतो, आळशी बनतो किंवा धम्माच्या मार्गावर चालत असताना तू का प्रयत्न सोडून दिलेला आहे, असं म्हणून ही पहिली स्टोरी आहे. आणि दुसरी स्टोरी आहे की एक सेरीव वाणिज्य आहे जातक कथा, त्याच्यामध्ये एक व्यापारी, लालची व्यापारी आणि बोधिसत्व या दोघांची कथा आहे. की लालची व्यापारी कसा, लालच्यामुळे कसा तो दुःखामध्ये पडतो आणि बोधिसत्व कसे त्या दुःखातून बाहेर येतात किंवा त्यांना कसा लाभ होतो, अशा 2 कथा. तर आपण सुरुवातीपासून बघूया. पहिली आहे वन्नुपथ जातक वर्णना. अकिलासु अकिलासु नोती इमं धम्म देसनं
भगवा सावकीयं विहरंतो कथेसी. माझा आवाज येत आहे व्यवस्थित सगळ्यांना? येस मॅडम. ओके ओके थँक्यू. तर अकिला अनुस ओके म्हणजे काय? आळशी. ओके जो काय होता एक व्यक्ती होता तो काय कसा असतो होता आळशी इत्यादी धर्मकथा असं त्यांनी सांगितलेलं आहे की ही त्या आळशी भिक्खूला उद्देशून ही धम्मकथा बुद्धांनी ही धम्म देसना बुद्धांनी कुठे राहत असताना बुद्ध सावथीमध्ये राहत असताना सांगितलेली आहे. कंपन आरभती एकं ओसठ विर्यं भिक्खू. ओके म्हणजे ओसठ विर्य म्हणजे काय? ज्यांनी काय केलेलं आहे परिश्रम करायचं सोडून दिलेला आहे अशा भिक्षूंना उद्देशून ही गोष्ट सांगितलेली आहे बुद्धांनी ही जातक कथा सांगितलेली आहे. ओसठ विर्यं विर्यं म्हणजे एफर्ट्स एफर्ट सोडलेल्या भिक्षूला प्रयत्न करायचं सोडलेल्या भिक्षूला उद्देशून ही कथा सांगितलेली आहे. नेक्स्ट मॅडम प्लीज. ओके तथागतो कीर सावत्तीयं विहरंते एको सावत्ती वासी कुलपुत्तो जेतवनं गंत्वा सत्तु संतिके धम्म देसनं सुत्वा प्रसन्न चित्तो कामेसु आदि नवं दिसवा पब्बचित्वा उपसंपदाय पंचवस्सिको हुत्वा द्वे मातिका उघणित्वा विपस्सना आचरं सिखित्वा सत्तु संतिके अत्तनो चित्तरुचियं कम्मठानं गहित्वा एकं अरय्यं पविसित्वा वस्सं उपगंत्वा ते मासं वायमंतोपि ओभासमत्तं वा निमित्तमत्तं वा उपादेतुं न सखी. ओके म्हणजे बुद्ध सावत्थीमध्ये राहत असताना एक श्रावस्ती पुत्र ओके एक श्रावस्ती पुत्र कुलीन पुत्र एक श्रावस्ती कुलीन पुत्र जेतवनामध्ये जाऊन बुद्धांजवळ धम्म देशना ऐकून प्रसन्न चित्त होऊन कामेसु आदी नवंग दिसवा म्हणजे संसारामध्ये दुष्परिणाम पाहून पब्बजित्वा प्रवजित होऊन उपसंपदाय उपसंपदा होऊन त्याला किती झाले होते? 5 वर्ष पंचवस्सिको होत्वा 5 वर्ष होऊन त्यांनी द्वे मातिका उघणित्वा 2 मातिका शिकून विपसना शिकून सत्तु संतके बुद्धांजवळ अत्तनो चित्त रुचियं कम्मठानं घेत्वा स्वतःच्या स्वतःला अनुरूप असं म्हणजे बुद्ध मी सांगितलं ना की बुद्ध काय करायचे त्यांची चर्या बघून हा व्यक्ती कसा आहे असं बघून त्यांना कम्मठान द्यायचे तर त्याला ते कम्मठान घेऊन बुद्धांकडून ते कम्मठान घेऊन त्याला पाहिजे ते कम्मठान घेऊन एकं अरण्यं पविसित्वा एका अरण्यामध्ये प्रवेश करून ओके प्रवेश करून तिथे राहत होते. मग काय झालं 1 वर्ष होऊन गेलं ओके वस्सं उपगंत्वा वर्ष 1 वर्ष एक तिथे राहून 1 वर्ष झालं 3 महिने झालं त्या 3 महिने काय प्रयत्न करून सुद्धा ओके प्रयत्न करून वाय म्हणतोपी प्रयत्न करून सुद्धा त्याला कुठलेही फळाची प्राप्ती होत नव्हती ना जे काय त्याला पाहायचं होतं ते त्याला निमित्त मत्तंग वा उपादेतुं न सखी त्याला शक्य होत नव्हतं की त्याला कुठल्याही फळाची प्राप्ती होणं शक्य होत नव्हतं. नेक्स्ट अथस एतदहोसी सत्थारा चत्तारो पुग्गला कथिता तेसु मया पदपरमेन भवितब्बं नक्की मये इमं इमस्मि अत्तभावे मग्गो वा फलं वा किं करिसामी अरण्यवासेन. काय म्हणतो की बुद्धाने जे 4 लोक सांगितलेले आहे त्याच्याप्रमाणे मी कसं आहे नुसतं पदपरम आहो म्हणजे मी काय काय नुसतं शब्द सांगणारा आहो शब्दाचाच ऐकणारा किंवा पठन करणारा आहो आहे वाटते मला मार्ग फळाची प्राप्ती होणारी नाही असं समजून तो काय म्हणतो की मी काय करू है ना मला एकही फळ आणि मार्ग आणि फळ प्राप्त होत नाही. तुम्हाला माहित आहे मग आणि फल म्हणजे काय आहे जे 4 मग आहे आणि 4 फल आहे जे सोतापत्ती मग सोतापत्ती फल सकदागामी फल सगदागामी मग सकदागामी फल अनागामी मग अनागामी फल आणि अरहंत मग आणि अरहंत फल असे 4 मग आणि फल आहे त्याचं मला कुठल्याही याचा काय होणार नाहीये प्राप्ती होत नाही वाटते नथी मये ओके मला असं वाटत नाही की मला ह्या 4 मार्ग आणि फळापैकी कुठल्याही फळाची किंवा मार्गाची प्राप्ती होणार नाही. किंग करिस्ता मी अरण्यवासीन मी अरण्यात राहून काय करू
सत्तू संतिकं गत्वा बुद्धांजवळ जाऊन रूप सोबग पतंग बुद्ध शरीरं आलोकिंतो मधुरं धम्म देसनं सुनंतो विहरी सामिती. म्हणजे तो काय म्हणतो की मी अरण्यात राहून काय करू, मी नाही एवढं सुंदर रूप आहे बुद्धांचं, त्या बुद्धांच्या रूपाकडे बघत है ना, त्यांचा मधुर धम्म देसना आहे ना, म्हणजे त्यांची मधुर धम्म देशना ऐकत मी तिकडेच राहील बुद्धांकडे, असं म्हणून पुन्हा जेतवनंग येव पच्च आगमसी, असं तो विचार करून पुन्हा कुठे आला तो अरण्यातून, जेतवनातच तो येतो. अरण्यामध्ये ध्यान साधनेसाठी गेलेले असताना ते भिक्षू त्यांना कुठल्याही फळाची प्राप्ती होत नसल्यामुळे परत ते काय केले, तिकडेच बुद्धांकडेच आले. अथनंग संधी ठ संबता आहंसु आउसो त्वं सत्तु संतके संतिके कम्मठानं गहेत्वा समन धम्मं करिसामि ती गतो. मग त्याचे जे काही होते संदिग्ध संबद्ध आहंसू, मग ते काही माणसं होते ना, जी काही लोक होती ती काय ती त्यांना म्हणाली की अरे ते जे माणसे जे होते त्यांचे परिचित होते ना, संदिग्ध संबद्ध म्हणजे त्यांचे जे काही परिचित मित्र होते काय होते ते त्यांना म्हणाले, आयुष्यमान तू तर बुद्धांकडून कम्मठान घेऊन शमन धम्म करण्यास करील म्हणून कुठे गेला होता, अरण्यात गेला होता. ओके तरी सामी ती गतो म्हणजे असं म्हणून तू गेला होता. इदानी पण त्व आगत्वा संगणिकाय अभिरममानो चरसी किन्नु खोते पब्बजीत किच्चं अथकं पत्तं अप्पटी संधिको जातो सीती. मग ते म्हणाले की त्यांनी म्हणाले की तू तू तर काय गेला होता, तू काय मी शमन धम्म करून म्हणून तिकडे गेला होता आणि पुन्हा वापस संघामध्ये येऊन राहू लागल राहत आहेस तू, काय तुला तुला प्रवज्जे तुझ्या प्रवज्जेचा उद्देश पूर्ण झाला का. ओके पब्बजी तर किच्चं अथंग पत्तंग तू तू ज्या अर्थाने प्रवज्जा घेतली होती की तुला कुठल्या तरी धम्माच्या मार्गावर चालून तुला कुठल्या तरी फळाची प्राप्ती होणार या अर्थाने तू जो जी प्रवज्जा घेतली होती तो अर्थ तुला पूर्ण झालाय का, तुला ते मिळालं आहे का, असं त्यांनी विचारलं. कोणी जे जे त्यांचे ओळखीचे होते ते त्यांनी त्या काय जातोसी आऊस अपटी संधी को जातोसी तू मुक्त झालाय का, अपटी संधी को पटी संधी म्हणजे काय जन्म घेण, तर तू जन्ममुक्त झालायस का म्हणजे अरंत झालाय का, असं विचारलं त्यांनी. ते अपटी संधी को जातोसी तू जन्माच्या जन्ममुक्त झालाय का म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालायस का म्हणजेच काय अरहंत झालायस का, असे त्यांच्या परिचित लोकांनी विचारले. आऊसो अहं मग ते भंते भिक्खू म्हणतात आऊसो अहं मग्गं वा फलं वा अलभित्वा अभब्ब पुग्गलेन मया भवितब्बंती वीर्यं ओसज्जित्वा आगतो मीति. हे ते काय म्हणतात की आयुष्यमान मला मार्ग आणि फळाची प्राप्ती होत नाही असं म्हणून असा विचार करून मी कसा आहे अयोग्य व्यक्ती आहे अबब्ब पुगलेन मया भवितब्ब, मला काय वाटतं मी काय आहे ह्या मला कुठल्याही फळाची प्राप्ती होत नाहीये मार्ग आणि फळाची, तर मला असं वाटते की कदाचित मी काय आहे अयोग्य व्यक्ती आहे असं म्हणून मी अभ्यास सोडून इकडे आलो. वीर्यं ओसज्जित्वा आगतो मी म्हणजे मी प्रयत्न करायचे सोडून दिले आणि इकडे आलो कारण मला असं वाटतं की मला कुठल्याही फळाची प्राप्ती होत नाहीये तर मी योग्य पुरुष नाही आहे यासाठी मला ते शक्य होणार नाही असं म्हणून मी प्रयत्नच करायचं सोडून दिलं आणि इकडे आलो असं ते भिक्षू म्हणतो. नेक्स्ट म नंतर म्हणतात ते अकारण ते आवसो कतंग दळ वीर्यस सत्तु सासने पबजित्वा वीर्यं ओसज्जंतेन अयुत्तं ते कतंग येहि तथागतस्य दस्ये माती तं आदाय संतु सत्तिकं संतिकं अगमिंसु. मग ते जे लोक होते जे त्यांचे मित्र होते जे काय भिक्षू असतील किंवा मित्र असतील भिक्षू त्यांचे मित्र सोबतचे ते म्हणाले की अकारण ते आवसो कतंग तू काय केलं विनाकारणच तू असं केलंय आरद्ध वीर्य दळ वीर्यस सत्तू सासने तू काय केला एवढ्या याने परिश्रमाने तू काय झाला होता बुद्धांच्या शासनामध्ये काय केला होता तू प्रवज्जित झाला होता
परंतु तू प्रयत्न करायचेच सोडून दिले ना, तू काय केलं हे अयुक्तंग ते कतंग, अयुक्तंग म्हणजे काय, युक्त केलं नाही. मराठी पाली भाषा ही खूप मराठीच्या जवळ आहे, त्यामुळे आपल्याला कळतं की अयुक्तंग म्हणजे तू अयोग्य केलंस, तू योग्य नाही केलं आहे, तू सोडून आलेला आहेस असं ते म्हणतात. तू एवढ्या परिश्रमाने बुद्धांच्या शासनामध्ये प्रवज्जित झाला आणि प्रयत्न करायचं सोडून दिलं, हे तू काय केलं एकदम अयोग्य केलं, योग्य केलं नाहीस असं म्हणून ते काय म्हणतात, येही तथागतस्य दस्ते माती. चल आपण काय करूया, तथागतांकडे जाऊया असं म्हणून तंग आदाय त्याला घेऊन बुद्धांच्या जवळ ते भिक्षू गेले. त्या भिक्षूंना घेऊन एका भिक्षूला घेऊन त्या भिक्षूला घेऊन ते बुद्धांकडे गेले. मग नंतर काय होत, सत्था तंग दिसवा एवं आह. मग बुद्ध ना, सत्था म्हणजे कोण, बुद्ध. बुद्ध त्याला पाहून असे म्हणाले, काय म्हणाले, भिक्खवे तुम्ही एतंग भिक्खुं अनिच्छ मानं आदाय आगता किं कतंग इमिनाती. ओके, मग बुद्धाने त्यांना म्हटलं की तुम्ही अशा अनुच्छ म्हणजे जे इच्छुक नसलेल्या भिक्षूंना, भिक्षूंनो तुम्ही अशा एका इच्छुक नसलेल्या अशा भिक्षूंना, बुद्धांना माहिती असतं ना सगळं काय चाललंय, काय कोणाच्या मनात काय चाललेलं असतं. ओके, मग बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो तुम्ही अशा अनइच्छुक म्हणजे इच्छुक नसलेल्या किंवा उत्साही नसलेल्या किंवा प्रयत्नामध्ये पराक्रम करण्यामध्ये प्रयत्नशील नसलेल्या भिक्षूला घेऊन आला किं कतंग इमिनाती, असं काय केलं यांनी असं बुद्ध त्यांना विचारतात. म्हणते अयं भिक्खू एव रूपे नियानिक सासने पब्बजित्वा समन धम्मं करंतो वीर्यं ओसज्जित्वा आगतो ती आहंसु. ते म्हणाले की भंते याने नियानिक सासने पब्बजित्वा, ह्या भिक्षूंनी म्हणजे जो काय आहे निब्बानाकडे नेणारा मार्ग आहे ना, नियानिक सासने म्हणजे निब्बानाकडे नेणाऱ्या मार्गाला, मार्गामध्ये प्रबज्जित होऊन है ना, शमन धम्म करत असताना प्रयत्न करणं सोडून दिलं आणि तो काय केला इकडे अरण्यातून इकडे परत आलेला आहे असं इतर भिक्षू त्या भिक्षूंबद्दल बुद्धांना सांगतात. नेक्स्ट, मग बुद्ध म्हणतात अथानं सत्था आह. मग बुद्ध त्यांना म्हणाले, काय म्हणाले त्याला म्हणाले बुद्ध, काय म्हणाले त्यांना, सच्च किर तया भिक्खू वीर्यं ओसठंती. खरोखर भिक्षू तू असं केलं आहेस का, प्रयत्न करायचं सोडून दिलंय का है ना, अरहंत पदासाठी किंवा मग आणि फळाची प्राप्तीसाठी तू एफर्ट्स घेणं सोडून दिलेलं आहे का, प्रयत्न करणं सोडून दिलेलं आहेस का. मग ते भिक्षू म्हणतात की सच्चं भगवती, होय खरं आहे भगवंत. किं पण त्वं भिक्खू एव रूपे मम सासने पब्बजित्वा अप्प इच्छोती वा संतुष्टोती वा पवित्रोती वा अरद्ध वीर्योती वा एवं अत्तानं अजानापित्वा ओसठ वीर्यो भिक्खूती जानापेसी. बुद्ध म्हणतात त्याला, बुद्ध त्याला म्हणतात त्या भिक्षूंना म्हणतात की काय तू भिक्षू, ओके भिक्षू अशा मुक्तीच्या मार्गामध्ये, ओके किंग पण तो काय तू भिक्षू अशा प्रकारे माझ्या शासनामध्ये, ओके मुक्तीचा जो मार्ग आहे जो बुद्धाने सांगितलेला आहे या शासनामध्ये, मुक्तीच्या मार्गाच्या शासनामध्ये तू प्रवज्जित होऊन, ओके अल्प इच्छ, ओके संतुष्ट एकांत प्रिय, ओके प्रयत्नवान पवतितो म्हणजे संतुष्ट, पवतित म्हणजे काय शांतता किंवा आराध्य वीर्य, ओके म्हणजे प्रयत्नशील नव्हताच का, ओके किंवा तुला माहिती नाही का याच्यामध्ये हे कसं करायचं, ओके तू प्रयत्नशील नव्हताच का, तू प्रयत्न करणं सोडून दिलं आणि तुला माहिती नाही का याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे ते, असं न करता तू भिक्खू ओसठ वीर्य भिक्खोती जाना पेसी. ओके काय तू काय केलेलं आहे, तू स्वतः तुला माहिती नाही का की असं आळशी केल्याने तू आळशी भिक्षू म्हणून राहणार आहेस का. ओके हा जो धम्म आहे जो निब्बानाकडे जाणार आहे याच्यामध्ये तू
प्रवज्जित होऊन सुद्धा अल्प इच्छावाला असंतुष्ट है ना, आणि शांतीच्या मार्गाकडे प्रयत्न न करता तुला असं प्रयत्नहीन भिक्षू बनायचं आहेस का? तुला माहिती आहे का तू असा झालायस ते? नेक्स्ट, ननु तुम पुब्बे वीर्यवा वीर्यवा अहोसी तया एकेन कतंग वीर्यं निस्साय मरुकंतारे पंचसु सकट सतेसु मनुस्साच गोनाच पानियं लभित्वा सुखिता जाता। त्यांनी म्हटलं ननु त्वं पुब्बे, नाही का तुला पूर्वी तू तू जे वीर्यवान होतास, कसा होता तू, खूप प्रयत्नशील होता, खूप प्रयत्न करायचा, खूप एफर्ट घ्यायचास, हे तुला माहिती नाहीये। तू माहितीये का पूर्वी काय करत होता, खूप प्रयत्नशील होता, खूप प्रयत्नशील व्यक्ती होता, तू खूप प्रयत्न करायचा, खूप एफर्ट्स घ्यायचा कुठल्याही गोष्टीसाठी। तुझ्या एकट्याच्याने तया एकेन कतंग, तुझ्या एकट्या एकट्याने केलेल्या कर्मामुळे, तुझ्या एकट्याच्या प्रयत्नामुळे मरुकंतारे म्हणजे काय, एकदम वाळवंटामध्ये ना, वाळवंटामध्ये पाण्याचा काही अंश असायची हे असते का, काही अपेक्षा नसते का, तर अशा वाळवंटामध्ये तू पंचसु सकट सतेसु 500 बैलगाड्या बैलगाड्या सोबतचे जे माणसं आणि काय होते, बैल होते, अशा लोकांना तू एवढ्या एकदम वाळवंटामध्ये जिकडे तिकडे रेतीच रेती आहे, वाळूच वाळू आहे, तिथे पाण्याची जराही अपेक्षा नसताना अशा वाळवंटामध्ये तुझ्या एकट्याच्या प्रयत्नामुळे सगळ्यांना काय मिळालेलं आहे, पाणी मिळालेलं आहे, आणि त्या पाण्यामुळे ते काय झालेले आहे, सुखी झालेले झाले केलं तू लोकांना, नाहीतर काय झालं असतं त्या वाळवंटामध्ये ते सगळे सगळे जीवानीशी गेले असते, सगळे मरून गेले असते जर तू प्रयत्न केले नसते तर, असं त्यांना सांगायचं असतं। तर तुझ्या एकट्यामुळे सगळ्या लोकांना तू काय केलं, 500 बैलगाड्या जे व्यापाऱ्यांसाठी गेल्या होत्या त्या लोकांना आणि बैलांना तू काय केलेलं आहेस, पाणी मिळालेलं आहे तुझ्यामुळे। इदानी कस्मा वीर्यंगो सज्जती ती सो भिक्खू एतकेन वचनेन उपथंबोती अहोसी। मग तो काय बुद्ध म्हणाले की तू आता का असं प्रयत्न करायचं सोडून दिलंस, हे तू का प्रयत्न करायचं सोडून दिलंय, तुझे जे प्रयत्न आहे ते काय केलेले आहे, तू शिथिल का केलेले आहे, हे एवढ्याशा एवढ्याशा याने तू काय केलेलं आहे, तू काय केलेलं आहे, तू प्रयत्न शिथिल का केले, सोडून गेलेले सोडून का दिलेले आहे, अशा बुद्धांच्या ज्या कथनामुळे तो काय झाला, थोडासा याच्यावर आला, होश मध्ये म्हणजे अवेअरनेस मध्ये आला तो, ठीक आहे, तो भिक्षू काय झाले, थोडेसे सावध झाले। बुद्धाने असं सांगितलं की अरे तू तर पूर्वी एवढा पराक्रमी होता आणि आता काय पराक्रम करणं सोडून दिलंस, तर त्या बुद्धांच्या वचनाने भिक्षू ते काय झाले, थोडेसे याच्यामध्ये आले, सावध झाले। नेक्स्ट प्लीज। तंपन कथम सुत्वा भिक्खू भगवंतं याचिंसु। मग बुद्धांनी असं सांगितल्यावर इतर भिक्षू म्हणाले भंते इदानी इदानी इमिना भिक्खुना वीर्यस ओसठ भावो अम्माकं पाकटो पुब्बेपन अस एकस। हा, बुद्धांना काय म्हणाले ते बाकीचे भिक्षू होते की बुद्धांनी त्यांना याचना केली की बुद्ध आम्हाला आधीची जी काही गोष्ट होती ते काय करा तुम्ही सांगा। मग बुद्ध सांगाले पुब्बे पण अस एकस्य वीर्यं निस्साय मरुकंतारे गोन मनुसानं पानियं लभित्वा सुकीत भाव पठी छिन्नो। काय म्हणाले बुद्ध की ह्याच्या एकट्याच्या प्रयत्नाने एवढ्या वाळवंटामध्ये यांनी काय केलेलं आहे, बैलांना मनुष्यांना काय केलेलं आहे, पाणी मिळून दिलेलं आहे, आणि त्या पाण्यामुळे ती लोक कसे झाले, सुखी झाले होते। तुम्हाकं सबयुत ज्ञानं ज्ञानस एव पाकटो अम्माकम एतं कारण कथेताती। मग ते लोक म्हणाले की तुम्हाला सगळं ज्ञान आहे बुद्ध, तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्हाला सगळं ज्ञान मिळालेलं आहे, जसं त्यांना माहिती होतं ना पुब्बे निवास अनुसती ज्ञान, पूर्वीच्या जन्माचं ज्ञान होत, त्या बळाने त्या बाकीच्या भिक्षूंनी त्यांना याचना केली, त्या बळाने तुम्ही आम्हाला आधीच काय झालेलं आहे ती गोष्ट आम्हाला सांगा। मग बुद्ध म्हणतात तेनही भिक्खवे सुनाथाती, तर मग भिक्षुनो ऐका भगवा तेसंग भिक्खुनं सत्तु पादं जनेत्वा
भवंतरेन पटिछिन्न कारण पाकटं अकासी. ओके, मग बुद्धांनी त्यांना काय केलं आहे, बुद्धांनी त्याला काय केलं, त्यांच्या पूर्वजन्माची कथा सांगायला तर भिक्षूंनो ऐका असं म्हणून त्या भिक्षूंना काय केलं, त्यांनी सगळ्यांना काय केलं, सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे ओढून घेतलं आणि त्यांची पुनर्जन्माची गोष्ट, त्या पूर्वजन्माची गोष्ट त्यांना सांगितली. नेक्स्ट. हा, मग त्यांनी सांगितलेलं आहे पूर्वी. ओके, आता इथून काय झालेली आहे, आतापर्यंत आपण काय होतो, पचुपन्न कथा बघत होतो. वर्तमानात बुद्ध जेव्हा होते श्रावस्तीमध्ये जेतवनात बसलेले असताना तेव्हा ते काय घटना घडली ती आपण बघितली. आता पूर्वी अतीत कथा बघणार आहोत. अतीते कसी रठ्ठे बारानसियं ब्रह्मदत्ते रज्जंकारेंते बोधिसत्तो सत्तवाहकुले पटिसंदिंग हेत्वा वयपत्तो पंचही सकट सती सते ही वाणिज्यं करंतो विचरती. मग पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व है ना सत्तवाहकुले पटिसंधी घेतवा बुद्धांनी काय केलं, पूर्वी वाराणसीमध्ये काशीराष्ट्रामध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत असताना बोधिसत्वांनी काय केलं, एका व्यापाऱ्याच्या कुटुंबामध्ये, हे सत्तवाहकुले म्हणजे व्यापाऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि वयात आल्यानंतर जेव्हा ते मोठे झाले तेव्हा 500 गाड्या सोबत ते व्यापार करण्यासाठी काय करत होते, फिरत होते, मग व्यापारासाठी जात होते. मग काय झालं, सो एकदा सठी योजनं मरुकंतारंग पटीपंची. मग ते काय झाले, बोधिसत्व एकदा 60 योजन अशा लांबच्या वाळवंटामध्ये कशासाठी गेले, व्यापारासाठी निघाले. मग तस्मिन कंतारे सुखुम वालुका मुठ्ठीना गहिता हत्ते न तिठ्ठीती सूर्य उगमन तो पठ्ठाय अंगार रासी वेय उन्ना होती न सक्का अक्कमीतुम. मग एवढं वाळवंट होतं, इतकं गरम व्हायचं, तिथे खूप गरम व्हायचं होतं, आपण हातामध्ये सुद्धा ती काय रेती अशी तिची वाळू घेऊ शकत नव्हतो. सूर्य उगवताच सूर्य उगमन तो पठ्ठाय अंगार रासी विय उन्हा होती, म्हणजे काय, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हापासूनच ती वाळू कशी व्हायची, एवढी जसं काय अंगार म्हणजे काय विस्तो असतो ना, विस्तो जो कोळशे असतात, पेटलेले कोळशे असतात है ना लाकडाचे, त्या निखाऱ्यासारखी ती काय होत होती, त्या निखाऱ्याच्या राशीसारखी काय होत होती, ती वाळू एकदम उष्ण होत होती, गरम होत होती. न सक्का कमी तुम, त्याला तिथून पार करणं किंवा त्या रस्त्याने जाणं काय होत नव्हतं, शक्य होत नव्हतं. नेक्स्ट मॅडम, त्याच्यावर जाणं शक्यच होत नव्हतं. तस्मात पटी पर्यंता दारुक तिल तंडुलक आदीने सकटे ही आदाय रत्तिंग एव गंत्वा अरुण उगमने सकटानी परिवट्टं कत्वा मत्थके मंडपं कारित्वा कालस्य एव आहार किच्छं निठापेत्वा छायाय निसिन्ना दिवसं खेपेत्वा अथंगते सूर्ये साय मासं भुंचित्वा भूमिया शीतलाय जाताय सकटानी योजित्वा गच्छन्ति समुद्र गमन सदिसं एव गमनं होति थलनिया नियामको नाम लुद्धं वट्टति सो तारक संया सत्थ तारेती. त्यांनी काय म्हटलं, आता ती दिवसा काय होती, सूर्योदय व्हायच्या वेळेस ती इतकी तप्त वाळू व्हायची की जसे काय जळता निखारा असायचा, त्यामुळे ते काय करायचे, त्याच्यावर चालू शकत नव्हते, त्यामुळे ते काय करायचे, त्याला त्यांच्या सोबत सगळं होतं, लाकडं असायची, तेल तीळ ओके तांदूळ वगैरे सोबत जे काही जेवण बनवण्याचं सामान असायचं ते त्यांच्या सोबत असायचं. तर ते काय करायचं, सगळे ते घ्यायचे आणि रात्री त्या घेऊन ते रात्रीला प्रवास करायचे है ना, हे सगळं सामान घेऊन जेवण बनवण्याचं सामान वगैरे घेऊन सगळं ते फक्त रात्रीला प्रवास करायचे. दिवस झाला की काय करायचे, सगळ्या बैलगाड्या अशा गोल परिवर्तन करून गोल उभ्या करून
काय करायचे त्याच्यावर मंडप बनवून सावली करून एखादं टेंट बांधून, जसं आता टेंट बांधतात की नाही, तसं करून ते काय करायचे टेंट टेंट बांधायचे आणि त्याच्या खाली ते दिवसभर राहायचे. आणि दिवसभर मग ते काय करायचे, दिवसा तिथे जेवण वगैरे बनवायचे आणि वेळेच्या आधी जेवण वगैरे जेवून ते काय करायचे दिवसभर त्या सावलीमध्ये आराम करायचे. आणि सूर्यास्त झाल्यावर मग काय करायचे, पुन्हा पुन्हा सूर्यास्त झाला की तिथली जमीन थंड झाली, वाळू थंड झाली की पुन्हा ते आपल्या बैलगाड्या हे करून घेऊन पुन्हा निघून जायचे, ते प्रवासाला निघायचे. कारण लांब लांब होतं तर एका दिवसात प्रवास करणं त्यांना शक्य होत नव्हतं आणि मग ते पुन्हा निघत होते. ठीक आहे, नेक्स्ट. सोपी सत्ता वाहो तस्मिन काले इमिनाये व नियामेन तं कंतारं गच्छन्तो एकोनसठी योजनानी गंत्वा इदानी एकरत्तेने एव मरुकंतारा निखमनं भविष्यतीति सायमासं भुञ्जित्वा सब्ब दारु उदकं खेपेत्वा सकटानी योजेत्वा पायासी. ओके, मग त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं की ते एक मिनिट, मागची स्लाइड घ्या प्लीज, ते एक वाक्य राहिलं होतं आपलं. त्यांनी काय केलं, थल नियाम को नाम लद्दुम वटते तो तार तारक संया सत्तम तारे ती. मग ते जे काय होतं ना, दिशा दाखवणारा, ओके, दिशा प्रदर्शक तारा असतो, त्याला बघून ते काय करायचे, सीमा पार करायचे. मग त्या व्यापाऱ्याला काय वाटायचं की हे जे आहे आता, हे जे नेक्स्ट घ्या मॅडम, हे जे आता जे काही आपलं जे वाळवंट आहे, आता त्यांना काय वाटलं की फक्त आता हे काय आहे, एकोणसठी योजना काय झालेलं आहे, आता पूर्ण होत आलेलं आहे, आपण आता एका रात्रीतूनच काय करणार, आपण हे आपल्याला या रात्रभरातून रात्रभर जर प्रवास केला तर आपण दुसऱ्या दिवशी काय सकाळी आपण त्या ठिकाणी पोहोचू जिथे काय आहे आपलं बाजारपेठ आहे आणि हा वाळवंट संपेल, असं त्याला वाटलं की हा वाळवंट आता या रात्रभराच्या प्रवासातून काय होईल संपेल असं वाटून त्या व्यापाऱ्यांनी काय केलं, आपल्या जवळचं सगळं पाणी होतं है ना, जेवढे काय पाणी होतं ते त्यांनी काय केलं फेकून दिलं. त्या रात्री त्यांनी सगळं जेवण केलं, सगळं जेवण वगैरे संध्याकाळचं करून सगळं पाणी त्यांना वाटलं आता रात्रभराचा तर प्रवास आहे, कशाला एवढं ओझं घेऊन जायचं, म्हणून त्यांनी ते सगळं पाणी फेकून दिलं. ओके, नेक्स्ट घ्या मॅडम प्लीज. मग नियामको पण पुरीम सकटे आसनं पत्थरा पेत्वा आकाशे तारकं ओलकेंतो इतो पाजेथ इतो पाजेती वदमानो निपज्जी. ओके, मग त्यांनी काय म्हणलं की ह्या आपला इथे जवळच काय आहे आपला पडाव आहे, आपल्याला आपल्याला इथे जायचं आहे असं म्हणून त्यांनी तिथे ते झोपून गेले. मग सो दिग्घ अद्धानं निद्दायन भावेन किलंतो निद्दं ओगम्मी गोने गोने निवतित्वा आगंत मग्गेन एव घनंते अय्यासी गोना सब्बरतिं. गोना सब्बरती अगमनसु नियामको अरुण उगमन वेलाय पबुद्धो नखतं ओलकेत्वा सकटानी निवतेत्वा निवतेत्वा ती आह. त्यांनी काय म्हटलं की आता काय झालेलं आहे, सूर्योदय झालेला आहे है ना, परंतु काय झालेलं आहे, त्यांनी बघितलेलं की आता आता अजून काय झालेला, सूर्य उगवलेला आहे परंतु काय झालेलं नाही, अजून आपला जे काही आहे, जे काही त्यांचं स्थान होतं जिथे पोहोचायचं होतं ते काही तिथे त्यांना आलेलं नव्हतं, है ना, आलं नव्हतं, म्हणून ते काय म्हणतात, अरे आता वापस जायला लागेल आपल्याला, काय झालेलं, आपल्याकडचं सगळं पाणी संपलेलं आहे, पाणी तर फेकून दिलेलं आहे परंतु आपलं काय जे काही स्थान होतं जिथे आपल्याला पोहोचायचं होतं ते काय आता अजून आपण तिथे काय पोहोचलो नाही, आपण चुकीचा अंदाज लावला होता की आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत, आता आपण तिथे काय झालेलं पोहोचणार नाही असं सगळ्यांना वाटलं आणि ते काय म्हणाले की आता आता काय करायचं. ओके,
त्यांचं सगळं समाप्त झालं होतं. त्यांच्याकडचे जेवढं पाणी होतं, त्यांच्याकडचे लाकडं सगळं त्यांनी काय केलेलं होतं, फेकून गेलं दिलं होतं. आणि मग ते सगळे आपल्या आपल्या गाडीच्या खाली जाऊन झोपले आणि काय करत होते, एकदम चिंतित होऊन ते काय केले, आपल्या गाडीखाली जाऊन चिंता करत काळजी करत झोपले. हा मग नंतर मग ते काय म्हणाल की आता आपल्याला काय करायला लागेल, सकटानी निवतेत्वा पटी पटी पाटीन करुण करुण तानं एव अरुण उगतो मनुसा ही ये अमाकं निविठ खंदा वार ठानं ठानं मे वेतं दारू कंपी नुक हिनं इदानी नठ माती सकटानी मोचेत्वा परी वट्टके न ठपेत्वा मथके मंडपं कत्वा अत्तन अत्तो सकट सकटस्य हेठा हेठा अनुसोचिंता निपंचिंसु. त्यांनी काय म्हटलं की आता ते काळजी करायला लागले, अरे आता काय झालं, आपण काय होणार, आपण नष्ट होणार, है ना, आपल्याकडे तर पाणी पण नाही आहे, काही नाही आहे, आपण पाणी नाही, लाकडं नाही, आता आपण कसं जेवण बनवणार, पाणी पण नाहीये, तर आपण काय होणार, आता आपण नष्ट होणार, असं म्हणून ते आपले हिम्मत हारून ठीक आहे हताश होऊन काय केले, सगळ्यांनी गाड्या तिथे सोडल्या आणि तिथे मंडप करून तिथे ते झोपले, आपल्या बैलगाड्यांच्या खाली झोपले. बोधिसत्व मग बोधिसत्वाने विचार केला, मयी वीर्यंग ओसज्जनते सभ्ये विनसी सती ती पातो शीतल वेलाय एव आहिंडंतो एकं दब्ब तीण गच्छं दिस्वा इमानी तिनानी हेठा उदक सिने ही उठितानी भविसंती ती चिंतेत्वा कुद्दालं गहापेत्वा तं पदे संखना पेसी के ते सठ्ठी हत्त ठानं खणीसु. म्हणजे काय झालं मग बोधिसत्वांनी विचार केला की अरे मी जर काय केला प्रयत्न मयी वीर्य हो सज्जनते सभ्य विनिसती मी जर समजा काही यांच्यासाठी प्रयत्न केला नाही, मी जर यांच्यासाठी कुठल्या गोष्टी व्यवस्था केली नाही, प्रयत्न करायचं सोडून जर दिलं तर काय होईल, सगळे विनाश पावतील, सगळे मरतील, असं म्हणून ते सकाळीच पाहतो शीतल वेलाय म्हणजे सकाळी जेव्हा थंड होतंय ना, रात्र झाली ते दिवसभर झोपले असेच बैलगाड्या ठेवून बैलगाड्याच्या खाली आणि मग रात्र झाली, मग रात्री त्यांनी हे झालं पाहतो सॉरी सकाळ झाली, सकाळीच त्यांनी काय केलं, सकाळी जेव्हा थंड असते तेव्हा एकदम सकाळी सूर्योदयाच्या आधी फिरायला गेले, बघत होते इकडे तिकडे, फिरत असताना त्यांना काय दिसलं, एक हिरवं झाडाचं झुडूप दिसलं. मग असं बघून त्यांना काय वाटलं की ह्या गवताच्या खाली काय असेल, पाणी असे म्हणून असेल, असा त्यांनी विचार केला बोधिसत्वानी. असं विचार करून त्यांनी कुदळ घ्यायला लावली, म्हणजे जी लोक होती ना त्यांना कुदळ घ्यायला लावली आणि ती जी जागा आहे गवताच्या खालची ती काय करायला लावली, त्या बाकीच्यांना खणून काढायला लावली. मग ते खणताना त्यांनी किती 60 हात असं खड्डा खणला त्यांनी त्या गवताच्या खालचा. ओके नेक्स्ट. मग एतक ठानं खणित्वा पहरन तानं कुद्दालो हेठा पासाने पटी हई पहट अते सभ्य वीर्यंग ओसत जिंसु. मग एवढं 60 हात त्यांनी काय केलं होतं, त्यांनी 7 हात काय केलेलं आहे हे केलं खड्डा खणला, परंतु 60 हाताच्या नंतर त्यांना काय लागला, एक असा दगड लागला त्यांच्या कुदळीला. ओके मग त्यांनी त्यांना असं वाटलं की अरे आता काय झालं, आता हे त्यांनी सगळ्यांनी काय दिली, हिंमत सोडून दिली आणि त्यांना असं वाटलं आता की इथे काही पाणी नाही, कारण ते इथे तर काय झालेलं आहे, दगड लागलेला आहे, आता काही पाणी नाही, असं म्हणून सगळे सण एकदम हताश झाले. त्यांनी काय केलं, सगळ्यांनी प्रयत्न करायचं सोडून दिलं, कुदळ हातातली टाकून दिली आणि एकदम हिंमत त्यांनी सोडून दिली. मग बोधिसत्वांनी काय केलं, पण बोधिसत्वांनी मात्र हार मानली नाही. बोधिसत्व पण इमस्य पासानस्य हेठा उदकेन भवितब्बंती. मग त्यांना काय वाटलं की ह्या दगडाच्या खाली काय असेल, पाणी नक्की असेल, असं म्हणून
ओतरित्वा तिथे उतरून पासाने ठीते ओणमित्वा सोतं ओदहित्वा सद्दं आवे जंतो हिट्टा उदकस्य पवत्तन सद्दं सुत्वा उत्तरित्वा चुळपट्ठाकं आह. ओके, मग बोधिसत्वांनी काय केलं की नक्की या दगडाच्या खाली काय असेल आणि पाणी असेल असा विचार करून त्यांनी काय केलं, त्या खड्ड्यात तिथे उतरले आणि तो दगड असतो तिथे तिथे त्या दगडाला असा कान लावून त्यांनी आवाज ऐकला. दगड म्हणजे खडक लागला असेल किंवा काय दगड असेल, तर त्यांना काय वाटलं, ऐकायला आलं त्या दगडाच्या खालच्या पाण्याचा आवाज त्यांना ऐकायला आला आणि त्यांना असं वाटलं की इथे आता पाणी आहे असं म्हणून त्यांनी त्या पाण्याचा आवाज ऐकून त्या चुळ उपठाक होता जो त्या व्यापाऱ्यांसोबत तो होता, चुळ उपठाक नावाचा व्यक्ती जे आता काय आहे भिक्षू होते, जे त्यांना म्हणाला की अरे बाबा याच्यामध्ये काय आहे, पाणी आहे, तू जर काय केलं ते खड्डा खणायचं सोडून दिलं तर सगळे नष्ट होतील, म्हणून काय कर हे घे आणि अजून याला काय कर याच्यावर दगडावर तू प्रहार करून हे दगड फोडून काढ असं म्हणून त्यांनी म्हटलं. तात तया विरिये ओसठे सभ्ये विनस्सी साम, तू जर प्रयत्न करायचं सोडून दिलास तर आपण सगळे काय होऊ, नष्ट होऊ, विनाशास पाहू. तू त्वंग विर्यं ओसज्जंतो इमं अय कुटं गहेत्वा आवटं ओतरित्वा एतस्मिन पासाने पहारं देहीती. तू काय कर प्रयत्न करायचं सोडून देऊ नकोस आणि ह्या दगडाला दगडावर उतरून काय कर याच्यावर प्रहार कर, दगडाला फोडून काढ असं बोधिसत्वाने त्या चुळ उपठाकला सांगितलं. नेक्स्ट, मग त्या चुळ उपठाकांनी तसंच केलं. काय सो तस्स वचनं, म्हणजे सो म्हणजे तो चुळ उपठाकांनी त्या बोधिसत्वांचं वचन ऐकून त्यांचं म्हणणं ऐकून संपटी चित्वा सभ्येसु विर्यंग ओसज्जित्वा ठिते सुपी विर्यंग अनओसज्जंतो ओतरित्वा पासाने पहारंग अदासी. मग त्यांनी काय केलं, आपला प्रयत्न म्हणजे आळशीपणा सोडून देऊन प्रयत्न करून त्यांनी त्या तिथे उतरून त्या दगडाला काय केलं, दगडावर प्रहार करून त्याला प्रहार केला. पासानो मज्जे भिज्जित्वा हेट्टा पतित्वा सोतं सन्नी रुंभित्वा अठ्ठासी तालखंद पमाना उदकवट्टी उगच्छी सभ्ये पानियं पिवित्वा नाहींसु अतिरेकानी अख्ख युग आदिनी पालेत्वा यागोभत्तं पचित्वा भुंजित्वा गोणे च भोजेत्वा सूर्य अथंगते उदका वाट समीपे ध्वजं बंधित्वा इच्छित ठाणं आगमिसु. मग काय केलं त्यांनी, त्यांनी मग बाकीच्यांनी काय केलं की आता त्यांना वाटलं की याच्यामध्ये काय पाणी नाही आहे, परंतु त्या चुळ उपठाक होतं त्यांना बुद्धिसत्वाने सांगितलं तू हे खणून काढ, तर मग त्यांनी काढलं. तर मग ते काय झालं, तिथे एकदम काय झालं, एकदम मोठा असा जसं काय दगड फोडल्याबरोबर ताडाच्या वृक्षाप्रमाणे आहे ना, ताडाच्या वृक्षाच्या उंचीचा असा एकदम पाण्याची अशी धार निघाली, खूप सारं पाणी तिकडे लागलं. मग सगळ्या जणांनी काय केलं, ते पाणी पिलं, आंघोळी केल्या, है ना, खूप सारं त्यांनी जेवण बनवलं. हे सगळं त्यांच्याकडे लाकडं संपली होती ना आपण म्हटलं ना, तर मग त्यांनी यक्ष युग आदिनी फालेत्वा यागु भत्तंग पचित्वा, त्यांनी आधी बघितलं होतं ना पाणी फेकून दिलं, लाकडं फेकून दिली होती आधीच, परंतु मग त्यांच्याकडे नव्हते, तर मग जे बैलगाडीचे जे काय होते यक्ष म्हणजे चाक होते, त्याचे जू होते, जे लाकडं असतात ना त्याला तोडून त्याच्यावर जेवण बनवून त्यांनी जेवण केलं आणि त्यांच्या बैलाला सुद्धा काय केलं, जेवण खाऊ घालून सूर्य मावळल्यावर ते वाद उदक वाट समीपे धजंग उदक वाट समीपे धजंग बंदित्वा, म्हणजे जिथं पाणी लागलं होतं तिथे त्यांनी एक ध्वज उभारला, म्हणजे येताना पण आपल्याला पाणी मिळालं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असावा. तिथे ध्वज बांधून त्यांनी इच्छित ठाणं आगमनसु, हे मग काय झालं, त्यांच्या इच्छित ठिकाणी जे त्यांना जिथे त्यांना व्यापारासाठी जायचं होतं त्या ठिकाणी ते काय झालं, पर आले, व्यापारासाठी आले. ते तथ भंडंग विकिणित्वा द्विगुणं त्रिगुणं
त्रि गुणं चतुर्गुणं लाभं लभित्वा अत्तोनो वसन ठानं एव आगमसु. मग ते म्हणजे काय, ते जे व्यापारी होते ते तिथे ज्या ठिकाणी गेले होते व्यापारासाठी तिथे दुप्पट तीनपट आणि चारपट पटीने लाभाने नफ्याने सामान विकून आपल्या ज्या आपल्या राहण्याच्या ठिकाणी परत आले. ते तथ याव ता युकं ठत्वा यथा कमंगता बोधिसत्तोपी दाना आदिनी पुण्यानी कत्वा यथा कम्मने कम्मंग एव गतो. हे त्यांनी काय म्हटलेलं आहे की ते सुद्धा मग काय झाले तिथे आपलं आयुभर राहून ओके यावत आयुकं ठत्वा म्हणजे त्यांची ती स्टोरी सांगतात की तिथे त्यांनी काय केलं आपल्या ठिकाणी आले आणि त्यांचं जेवढं जेवढं आयुष्य होतं तेवढं आयुष्य जगून आपल्या कर्मानुसार काय झाले आपल्या यथा कम्मंग गता म्हणजे आपल्या कर्मानुसार गतीला ते प्राप्त झाले. मग बोधिसत्व सुद्धा काय झाले, बोधिसत्व सुद्धा आपले दान पुण्य करून काय झाले त्यांनी सुद्धा सम्यक संबोधी प्राप्त केली आणि हा धर्म उपदेश त्यांनी आपल्याला देत आहेत. सम्मा संबुद्धो इदं धम्म देसनं कथेत्वा अभिसंबुद्धो व इमं गाथं कथेसी. व बोधिसत्वाने सुद्धा काय केलं आपले दान पारमिता आपले सगळे दान पुण्य कर्म करून सम्यक संबोधी प्राप्त करून ही धम्म देसना देऊन पुढील गाथा म्हटली. काय गाथा म्हटली, अकिला सुनो वन्नु पथ्ये खणंता उदंगणे उदंगणे तथ पपंग अविंदु एवं मुनि विरिय बल उपन्नो अकिलासु विंदे हृदयस संतींती. म्हणजे काय, प्रयत्नशील लोकाने ओके अकिलानु सो वनपथ्ये खणंता म्हणजे जे प्रयत्नशील आहे एफर्ट्स घेणारे लोक आहे सतत प्रयत्न करणाऱ्या लोकांनी काय केलं वाळूच्या वाळवंटामध्ये सुद्धा वाळवंटाच्या एवढ्या कडक उन्हाळा कडक वाळू उन्हामध्ये सुद्धा वाळवंटामध्ये सुद्धा त्यांनी त्या मार्गावर काय केलं त्यांच्या प्रयत्नाने तिथे पाणी मिळवलं त्यांना पाणी मिळालं. आणि अशाच प्रकारे जे वीर्यवान आहे बलाने युक्त मुनी आहे जे मुनी म्हणजे काय हुशार व्यक्ती जे धम्माच्या मार्गावर असतात किंवा बुद्धांना पण आपण मुनी म्हणतो किंवा अरहंतांना सुद्धा तर असे बुद्ध असे लोक आहे जे मुनी आहे ना ते सुद्धा काय करतात प्रयत्न करून बुद्धांच्या मार्गावर चालून प्रयत्नाने मनाची शांती मिळवतो. अशा व्यक्ती आहे तो सुद्धा काय करतो जर एखाद्या कट्टर वाळवंटामध्ये पाणी मिळवू शकतो तर बुद्धांच्या धम्मामध्ये जर तसेच प्रयत्न केले तर तो हुशार व्यक्ती आपल्या प्रयत्नाने काय करतो मनाची शांती मिळवतो. अशी ही धम्मदेसना बुद्धांनी दिली. नेक्स्ट मग तथ अकिला सुनो निको सज्जा आरध विर्या वनु वनु पथ्येती वनु उच्चती वालुका हे वालुका मग्गोती अथो ओके. म्हणजे त्यांनी काय म्हटलं अकिला सुनोती म्हणजे निको सज्ज आरध विर्या. आता हे काय आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे अकिलानुसो अर्थ सांगितलेला आहे. आता इथे हा अकिलानुसो म्हणजे काय तर तिथे काय सांगितलेला आहे त्याचा त्यांनी अर्थ सांगितलेला आहे म्हणजे काय तर आळस रहित व प्रयत्नशील ओके. निकोसज्जा आणि आरध विर्य म्हणजे काय आळस रहित आणि प्रयत्नशील. वनुपथ्थो म्हणजे काय वन्नु उच्चती वालुका म्हणजे काय वन्नुला म्हणजे काय वन्नू म्हणजे वाळू ओके अर्थात वन्नू म्हणजे आणि वाळूचा मार्ग या अर्थाने म्हणजे वाळवंटातील वाळवंटातला अर्थ वाळवंटातला मार्ग म्हणजे वन्नुपथ. खनंताती भूमी खनमाना खनंताती भूमी म्हणजे काय खनंता म्हणजे भूमी खनमाना म्हणजे जमीन खोदत असताना खनंताती है ना हा शब्द आहे. हा थोडासा बोल्ड असता तर आपल्याला कळलं असतं की हा या शब्दाचा अर्थ सांगत आहे ओके. तर त्याचा अर्थ काय होते खनंताती म्हणजे खनमाना म्हणजे खनत असताना खोदत असताना. उदंगणेती अथ उदाती निपातो ओके. उदंगणे म्हणजे उदयव्य आणि अंगण अंगणोती मनुष्यानं संचरण ठाणे म्हणजे काय अंगणेती म्हणजे मनुष्याच्या जी जागा असते
फिरण्याची संचरण ठाणे, मनुष्याची जी जागा. आता हे सगळे शब्द आहे ना जे आपण अठ्ठकथेमध्ये जे वरती आपण बघितले ना स्टोरी, त्याच्यामध्ये आलेले शब्द आहे. ते शब्द याच्यामध्ये त्याचे वेगळे वेगळे अर्थ पालीमध्ये सांगितलेले आहे. अनंगन म्हणजे काय, जिथे माणसं फिरतात अशी ती जागा. तथ्य म्हणजे तस्मिंग वनपथ्ये, म्हणजे काय तथ्य म्हणजे काय, तर त्या वाळवंटामध्ये. पपिंग पपंग अविदुंती उदकं पटी लपिसू, म्हणजे पपंग म्हणजे अविदुंती म्हणजे ज्यांना पाणी मिळाले. ओके, उदकही पाणी भावेन पपाती उच्चती, म्हणजे पप्पा म्हणजे काय, उदक म्हणजे अविदु म्हणजे पाणी प्राप्त झालं, अविदु म्हणजे पाणी प्राप्त झाले, आणि पप्पा म्हणजे जो पिण्याचं पाणी असते किंवा वाहणार पाणी या अर्थाने. ओके, असा त्याचा अर्थ आहे. नंतर आहे एवंती ओपम्म पटीपादनं मुनीती. ओके, एवंती म्हणजे अशा प्रकारे. ओके, एवंती म्हणजे अशा प्रकारे त्याची उपमा दिली. ओपम्म पटीपादनं म्हणजे काय, उपमा हे त्याची उपमा देऊन असं सांगितलेलं आहे. मुनीती मौनं उच्चती ज्ञानं. ओके, मुनी म्हणजे काय, आता मुनीचा अर्थ खूप मोठा आहे. त्यांनी काय सांगितलं की मुनी म्हणजे मौन, मौन पण म्हटलेलं आहे अर्थात ज्ञान. ओके, उच्चती ज्ञान, मौन किंवा ज्ञान के किंवा काया मनाने, काया वाचा मनाने इत्यादी, किंवा अन्य. ओके, अन्य एखाद्या गुणाने युक्त. अन्यतरंग तेन समनागता पुगलोती मुनी. मुनी कोणाला म्हणायचं, तर जे मौन ठेवणारे आहे, ज्ञानी आहे, काया वाचा मनाने एखाद्या फळाची ज्याला प्राप्त झालेली आहे, ज्याला ज्ञान प्राप्त झाले आहे, अशा व्यक्तीला काय म्हणायचं, मुनी म्हणायचं. सोपन येस अगारिय मुनी, अनागारिय मुनी, सेख मुनी, असेख मुनी, पचेक बुद्ध मुनी आणि मुनी मुनी असे मुनींचे प्रकार सांगितलेले आहे. अगारिय मुनी म्हणजे काय, जो घरामध्ये राहून. अगारिय म्हणजे काय, जो घरामध्ये राहून काय असतो, गृहस्थ राहून जो मार्ग फळाला काय करतो, प्राप्त होतो. अनागारिय म्हणजे मुनी म्हणजे काय, जो गृहत्याग करून जो प्रवज्जित होतो आणि मार्ग फळाचा साक्षात्कार करतो, तो अनागारिय. ओके, शक्य मुनी म्हणजे जे सात शक्य आहे, जसं सोतापन्नाची प्राप्ती होऊन तो काय करतो, ज्या फळाला प्राप्त होतो. आणि असेख मुनी म्हणजे काय, असेख आता तो काय झाला, त्याला काही शिकायचं बाकी राहिलं नाही, सगळं त्याने शिकलेलं आहे. म्हणजेच काय, तो काय झाला, चित्त मलापासून विकारापासून त्याचा काय झालेला आहे, त्याने नाश केलेला आहे, म्हणजे अरहंत झालेला आहे. पचेक बुद्ध आपल्याला माहित आहे, पचेक बुद्ध आहेत जे स्वतःच्या ज्ञानाने काय करतात, मार्ग शोधून काढतात आणि त्याच्यावर स्वतः चालून ज्ञान प्राप्त करून बुद्ध बनतात. परंतु ते इतरांना शिकवत नाही, ते स्वतःच मुक्त होतात परंतु इतरांना ते धम्म देऊ शकत नाही, असे पचेक बुद्ध, त्यांना पण मुनी म्हणतात. आणि मुनी मुनी ती म्हणजे काय, सम्यक संबुद्ध, जे बुद्ध आहे, सम्यक संबुद्ध आहे, त्याला मुनी मुनी असं म्हणतात. संक्षेपताने काय होतं की असे अनेक प्रकारचे मुनीचे अर्थ आहे, परंतु संक्षेपाने काय म्हटलेलं आहे की ज्याला ज्ञान प्राप्त होते असे ते आहे, काय आहे, जे काय आहे, बुद्ध आहे, बुद्ध आहे ज्याला ज्ञान प्राप्त होते असं त्यांना काय म्हणायचं, मुनी म्हणायचं. तथ अगारिय मुनीती गिही आगत फलो मियात सासने. ओके, मग जे काय आहे, जे मुनी आहे, जे घरामध्ये राहून अनागारिय मुनीती. ओके, अनागारिय मुनी म्हणजे काय, घरामध्ये न राहता घर बेघर होऊन. ओके, जे फळाची प्राप्ती करतात, है ना, आणि मियात सासने, ज्या सांगितलेलं शासन आहे, बुद्धांची जी शिकवण आहे, त्याच्यामध्ये बेघर होऊन जे ज्ञान प्राप्त करतात असे ते मुनी आहे, अनागारी मुनी. अनागारिय मुनी तथा रूपे रूपो येव पब्बजितो. सेख मुनी सत्थ सेखा, असेख मुनी खिणासव, पचेक बुद्ध हे झालेलं आहे. नेक्स्ट क्या, हा इमस्मी, हा ते नेक्स्ट राहू द्या इथे, इमस्मी पासून. ओके, मुनी मुनी ती सम्मा संबुद्ध, म्हणजे मुनी आहे ते सम्मा संबुद्ध आहे. ओके,
नंतर इमस्मिन पनार्थे सब्ब संखा संघा हक वसेन मोनेय संखाताय पय्याय समनागतो ते मुनी. ओके, आता हे ह्या जे सांगितलेले आहे शब्द अनागार्य मुनी ती तथा रूपयोग पवजितो आहे की नाही. अनागार्य मुनी आता जसं मी आधीच त्याचा अर्थ सांगितला म्हणजे बेघर होऊन ते प्रवज्जित झालेले आहे. शेख मुनी म्हणजे सत्त शेखा, त्यांना अजून सोतापन्न झालेले, अजून काही गोष्टी त्यांना शिकायच्या आहे. अशेख मुनी ती क्षीणासव, अशेख म्हणजे काय, मुनी म्हणजे काय, जे क्षीण झाले, त्याचे आश्रव सगळे क्षीण झाले. आणि पचेक बुद्ध मुनी ते पचेक बुद्ध, जे अर्थात तुम्हाला अर्थ सांगितला की ते स्वतःच्या ज्ञानाने बुद्ध बनतात परंतु इतरांना धम्म देऊ शकत नाही. आणि मुनी मुनी ते सम्मा संबुद्ध, मुनी मुनी म्हणजे काय आहे, ते सम्यक संबुद्ध आहे. इमस्मिन पण अथे सब्ब संखाह संघाह कवसेन मोनेय संखाताय पय्याय समानागतो ती मुनी. इथे काय सांगायचं आहे, संक्षिप्ताने काय सांगायचं आहे की इथे संक्षिप्ताने हेच सांगायचं आहे की जे पय्याने युक्त असतात, है ना, प्रज्ञेने युक्त असतात अशालाच काय म्हणायचं, मुनी म्हणायचं. आपण मुनी कोणाला म्हणायचं हे ते सांगितलं, मुनी ती वेदित हो, मुनी असं समजायचं जे प्रज्ञेने युक्त असतात. ते वीर्य बल उपसम वीर्य बल उपन्नोती वीर्येन च एव काय बल ज्ञान बलेनेच समनागता, है ना. ते कसे आहे, वीर्य वीर्य बलाने युक्त म्हणजे काय, प्रयत्नाने, ओके, एफर्ट्स घेणारे असतात. मुनी कसे असतात, ते एकदम काय असतात, एफर्ट्स घेणारे असतात, साहसी असतात. शरीर आणि ज्ञानाने ते काय असतात, युक्त असतात आणि आळस रहित असतात. अकिलासुती निको सज्जो, ते कसे असतात, आळसरहित असतात, एकदम बलवान असतात. म्हणजेच काय, तर प्रयत्न करणारे असतात धम्माच्या मार्गावर, ते कधीही आळस करत नाही, असे ते मुनी असतात. कामंग तचोच नारुच अठ्ठीच अवसिसतु उपसु सत्तु निसेसंग शरीरे मनस लोहितंती. मग मुनी कसे असतात की कामंग म्हणजे त्यांचं काही पण हो, काय, त्वचा हाड, ओके, एकदम त्वचा सुकून जावो, हड्डी शेष राहिली, किंवा त्यांचं रक्त मांस कसं गेलेलं आहे, आटून गेलेलं आहे, तरी पण ते काय करत नाही. नेक्स्ट क्या, त्यांच्या त्वचा नारू असे पूर्ण काय हाडाचा सापळा म्हणतो ना आपण, झाला तरी काय करतात, एवं उत्तेन चतुरंग समनागतो वीर्येन समनागतो अना आलचो. जरी मुनी कसे असतात, जरी त्यांचे हाड झालेले, अंगाचे हाड झालेले असाल, किंवा चांबडी चिटकलेली असेल शरीराला, के रक्त आटलेलं असेल, मांस आटलेलं, एकदम हे झालेलं असेल, तरी पण काय, पूर्ण शरीराचा सांगडा जरी झाला असेल तरी पण ते काय करत नाही. चतुरंग समनागतेन वीर्येन समनागता अना आलसो, म्हणजे ते काय करत नाही, धम्माच्या मार्गावर प्रयत्न करायचं सोडून देत नाही, असे ते कोण असतात, मुनी असतात. विंदे हृदयस संती ती चित्तस्तपी हृदय हृदय रूपसी हृदय रूपस्पी शीतल भाव कारणेन संतीति संगंगतं ज्ञान विपसना अभिज्ञा अभिया अरहंत मग्ग फल मग्ग फल मग्ग ज्ञान संघातं अरिय धम्मं विंदती पटी पटी लभतीती अथो. म्हणजे काय, म्हणून काय करतात, ते एकदम काय करतात, हृदय हृदय गम्म शांतता, हृदयाची शांतता मिळवण्यासाठी काय करतात, एकदम ते काय करत असतात, प्रयत्न करत असतात. आणि त्यांना ध्यान एकदम शांत होऊन, भावसंपन्न होऊन, शांत हो म्हणणारे जे आहे, ध्यान विपश्यना करणारे, त्यांना अभिज्ञा प्राप्त आहे, है ना, अभिज्ञा प्राप्त करतात, अर्हत पद प्राप्त करतात, ज्ञान प्राप्त करतात, असे ते आर्य धम्म काय करत असतात, प्राप्त करत असतात. जे लोक काय करतात की जरी सापळा झाला अंगाचा, रक्त आटून दिलं, तरी प्रयत्न करणारे लोक असतात, ते त्यांना ध्यान मिळतं, ज्ञान विपस्यना करून त्या अभिज्ञा प्राप्त करत असतात, अरंत मग्य प्राप्त करत असतात आणि
ज्ञा आर्य धम्मामध्ये ते त्यांना कुठल्या ना कुठल्या फळाची प्राप्ती होत असते. भगवता ही मग बुद्ध म्हणाले, काय म्हणाले, दुःखं भिक्खवे कुसितो विहरती ओकिं नो पापकेही अकुसलेही धम्मेही महंतंच सदत्थं परिहापेती आरद्ध वीर्योच को भिक्खवे सुखं विहरती पविवितो पापकेही कुसलेही धम्मेही महंतंच सदत्थं परिपुरेती न भिक्खवो हिनेन अगस्सपत्ती होती. मग बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती कसा आहे, आळशी आहे. ओके, आळशी व्यक्ती काय करतो, आयुष्यामध्ये काय करतो, दुःखपूर्ण जीवन जगत असतो, पाप कर्म करत असतो, अकुशल धर्माने तो काय करत असतो, स्वतःच अकल्याण करून तो कसा असतो, बेसावध राहत असतो, जो आळशी व्यक्ती आहे तो. परंतु जो व्यक्ती आराध्य वीर्य आहे, जो भिक्षुनो, जो व्यक्ती कसा आहे, प्रयत्न करणारा आहे, प्रयत्नशील आहे, तो सुखाने जीवन जगत, कुशल धर्माने युक्त आपल्या काय करत असतो, अवेअरनेस मध्ये राहून तो काय करतो, आपल्या आत्मकल्याणाची काय करतो, पूर्ती करत असतो. आणि जर प्रयत्न जर काय केले, आपण प्रयत्न शिथिल केले, तर भिक्षुनो अगस्तपत्ती होती ती, है ना, न काय म्हटलेलं आहे, न भिक्खवे हिने न अगस्तपत्ती होती ती. अगस्त म्हणजे काय, जे काय आपल्याला श्रेष्ठ आहे, अग्र आहे, ओके, त्या गोष्टीची प्राप्ती होईल का आळस केल्याने. जर धम्मामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल, मार्ग फळाची प्राप्ती करायची असेल, तर काय करायचं असतं, नेहमी प्रयत्नशील करायचं असतं. आळशी व्यक्ती नेहमी दुःखात पडत असतो, अकुशल कर्म करत असतो, आणि त्याला कुठल्याही फळाची प्राप्ती होत नसते. परंतु जे आळस सोडून जे व्यक्ती काम करत असतात, धम्माच्या मार्गावर चालत असतात, तेव्हा तो कुशल कर्म अर्जित करत असतो, आणि कुशल कर्माने मोठ्या आपल्या कुठल्या तरी फळाची प्राप्ती करत असतो, आणि स्वतःच हितच साध्य करत असतो. म्हणून म्हणतात बुद्ध की जर आपण आपले प्रयत्न शिथिल केले, तर जे काही श्रेष्ठ गोष्ट आपल्याला पाहिजे असेल, तर ती आपल्याला मिळेल का, असं म्हणतात. कुठल्याही कामामध्ये जर आपल्याला जर एक उत्कृष्ट काही बनायचं असेल, उत्कृष्ट वरच्या लेवलचं जर दर्जाचं काम करायचं असेल, तर त्यासाठी काय करावं लागते, परिश्रम करावे लागतात, हे यामध्ये सांगितलेलं आहे. पण जर आपण परिश्रम केले नाही, तर कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य होणार नाही. म्हणून जरी तुमच्या अंगातलं रक्त जरी आटलं, तरी पण काय केलं पाहिजे, तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. नेक्स्ट, एवं अनेके ही सुते ही कुसितस दुःख विहारो आराध्य वीर्यस सुख विहारो संवर्तितो इधपि आराध्य वीर्यस अकता अभिनिवेशस विपसकस वीर्यबलेन अधिगतव्यं तं एव सुखविहारं दस्यन्तो एवं मुनि वीर्यबल उपपन्नो अकिलासु विंदे हृदयस्य सन्तीति आह. मग बुद्धाने म्हटलेलं आहे की काय करायचं आहे, जे प्रयत्नशील आहे, अनाग्राही आहे, निर्देशक आहे, है ना, जे नेहमी उद्योग करत असतात, ते काय करतात, एक प्रकारचे उद्योग करून काय करत असतात, नीरलस होऊन, म्हणजे आळस रहित होऊन काय चित्ताची शांत प्राप्त करत असतात. तशा यामुळे म्हटलेलं आहे की ज्या प्रकारची, है ना, ज्या प्रकारचे जे काय आहे, जे ज्या जो व्यापारी आहे, त्याने आळस रहित होऊन जसं काय केलेलं आहे, ज्या गोष्टी प्राप्त केलेल्या आहे, त्या प्रकारे काय ते जर आपण जर केलेलं नेहमी प्रयत्न केले, तर आपल्याला चांगलं यश मिळेल, सुख मिळेल, असं बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि दुःखमय जीवन सोडून आपल्याला काय मिळेल, सुख मिळेल, असं त्यांनी सांगितलं. म्हणून इथे प्रयत्नशील राहणं खूप गरजेचं आहे, असं बुद्धाने यातून संदेश दिला आहे. इदं उत्तम होती असं म्हटल्यावर बुद्ध म्हणतात, यथा ते वाणीच्या, जसे ते व्यापारी
अकिला सुनो वनु पथे खणंता उदकम लभिंसु. ओके, ज्या प्रकारे त्या व्यापाऱ्यांनी काय केलं, आळस न करता वाळवंटामध्ये खणून, वाळवंटामध्ये सुद्धा त्यांनी खणून पाणी मिळवलं, तशा प्रकारे एवं इमस्मिंपी शासने, तशाच प्रकारे या शासनामध्ये सुद्धा अकिलासु हुत्वा आळस रहित होऊन वाय वायम मानव पंडितो भिक्खू इमं ज्ञानं आदी भेदं हृदयस्य संती लभते. मग अशाच प्रकारे ह्या शासनामध्ये सुद्धा आळस रहित होऊन जो प्रयत्न करणारा पंडित भिक्खू असतो तोच काय करतो, ज्ञान साधना करून हृदयाची शांती म्हणजे मनाची शांती मिळत असतो. सो त्वं भिक्खू पुब्बे उदकमत्तस अत्थाय वीर्यं कत्वा इदानी एव रूपे मग्गफलदायके नियानिक शासने कस्मा वीर्यं ओसज्जितीति. मग बुद्धाने त्या भिक्षूला म्हटलं की तू नुसत्या पाण्यासाठी, त्यावेळेस भिक्षू त्या जन्मध्ये तू नुसता पाण्यासाठी प्रयत्न करून केला, परंतु ह्या एवढं बुद्धांचं शासन आहे, बुद्धांची शिकवण आहे, जे मार्ग आणि फळ देणारी है ना, निब्बाणाकडे नेणारी जे आहे शिकवण, याच्यामध्ये तू का काय करतो, आळस करतो, असं बुद्ध त्याला विचारता. एवं इमं धम्म देसनं दसेत्वा चत्तारी सच्चाने पक्का सेसी. बुद्धाने त्याला असं म्हणून ही धम्म देसना देऊन चार आर्य सत्य सांगितले. मग सच्च परियो साने ओसठ वीर्यो भिक्खू अग्ग फले अर्हते पती ठासी. मग काय झालं, तो ते जे भिक्षू होते ज्यांनी प्रयत्न करायचा सोडून दिला होता, ते भिक्षू काय झाले, अग्ग फलामध्ये म्हणजे अग्रफळामध्ये प्रतिष्ठापित झाले, अरहंतामध्ये अरहंत झाले, अरहंत पद त्यांना प्राप्त झाले. नेक्स्ट, सत्थापि द्वे वत्थूनी कथेत्वा अनुसंधी घटेत्वा जातकं समोधानेत्वा दस्येसी. मग बुद्धाने सुद्धा त्या दोन गोष्टींना जोडून आपल्या संबोधन दस्येसी, संबोधन म्हटलं ना की संबंध लावतात दोन गोष्टींचा, की तस्मिन समये विरयं अनोसज्जित्वा पासानं दित्वा महाजनस उदक आदायो उदकदायको चुळ पठ्ठाको अयं ओसठ वीर्य भिक्खू अहोसी. मग बुद्ध बोलतात की त्यावेळी जे ज्यांनी ते पाणी खणून काढलं ना, दगड फोडून पाणी खणलं, जो चुळ पठ्ठाक होता, तो आता जो भिक्षू आहे, जो प्रयत्न करायचं सोडून दिलेला जो भिक्षू आहे, तो त्या काळचा तो चुळ उपठ्ठाक होता. अवशेषा परिसा इदानी बुद्ध परिसा जाता. आणि बाकीचे जी लोक होती ना, त्यांची व्यापारी, ते काय होती, आता जे बुद्धांसोबत जे आहे लोक बसलेले परिषद जी लोक आहे, ते बुद्ध परिसा आहे. आणि सत्तवाह जेठको अहं पण अहं एव अहोसी. आणि बुद्धाने सांगितलं की जे बोधिसत्व होते ना, सत्तवाह जेठको म्हणजे जे व्यापाराचे जे ज्येष्ठ होते है ना, व्यापाराचे जे लीडर होते, ते कोण होते, मी होतो, असं बुद्ध म्हणून ही धम्म देसना संपवतात. कारण त्यांना म्हणतात ना बोधिसत्व की अरे तू थांबू नकोस, या दगडाच्या खाली पाणी आहे, असं उपदेश करणारे कोण होते ते बोधिसत्व, ते म्हणतात बुद्ध मीच होतो. इथेही आपली एक स्टोरी संपलेली आहे. यातून एकच धम्म सांगितलेला आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट करत असताना आळस करू नका. आळस करणे केलं तर आपण दुःखच मिळू, अकुशल करू, दुःखाला प्राप्त होऊ, परंतु तुम्ही जर सतत प्रयत्न केले, भलेही तुमच्या शरीराचं रक्त आटलं, मांसाचं हे झालं आटलं ना, हाडाचा सापळा झाला तरी, परंतु तुम्हाला जर जे गोल प्राप्त करायचं असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला तर ते नक्कीच तुम्हाला मिळेल. ओके, नेक्स्ट आहे सेरीव वाणिज जातक वंदना. सेरीव वाणिज, सेरीव नावाचा एक हे असतो याच्यामध्ये, आपण बघूया, लालची व्यापारी असतो. ही खूप छान गोष्ट आहे, तुम्हाला खूप आवडेल. ही काय होत या गोष्टीमध्ये ते बघूया आपण. इधचे नंग विराधे सीती इदंपी धम्म देसनं भगवा सावथ्यं विहरंतो एकं ओसठ वीर्यं एव भिक्खुं आरभं कतेसी. ही जी धम्म देसना आहे,
ही धम्मदेसना आहे. पूर्वी श्रावस्तीमध्ये राहत असताना एका भिक्षूला उद्देशून ही गोष्ट सांगितलेली आहे. मग काय काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये नेक्स्ट क्या मॅडम प्लीज. तंग ही पुरी पुरीम नयेन नयेन एव भिक्खू आणि तंग दिसवा. ओके, आता ह्याच्यात पण काय झालेलं आहे की तो काय करतो, एक भिक्षू आहे असा, कुठल्या तरी एक भिक्षू आहे, त्या भिक्षूला उपदेशून ही धम्म देसना दिली. त्याने पण काय केलेलं आहे, तो एक सहा त्या भिक्षूनी पण काय केलेलं होतं, पहिल्यासारखेच हा एक तंग ही पुरीम नयेन एव भिक्खू, म्हणजे पूर्वीसारख्याच भिक्षूला बुद्धांकडे ते भिक्षू बाकीचे भिक्षू घेऊन आले आणि बुद्धांना त्यांना सांगितलं, काय सांगितलं, त्यांनी दाखवलं. मग बुद्ध म्हणतात, त्वं भिक्खू एव रूपे मग्ग फलदायके सासने पब्ब जित्वा वीर्यम ओसत जंतो सतसहस अघनिकाय कंचन पातिया परिहीनो सेरीव वाणिजोविय चिरंग सोचित सती ती. आता हे पण या पण तशीच भिक्षू आहे की ते धम्मामध्ये काय करत नाही, प्रयत्न करत नाही, उत्सुक नसतात, आळशी असतात, है ना. त्या तशाच प्रकारची ही पण स्टोरी बुद्ध त्यांनी टाळली की असेच एक भिक्षू होते, त्यांना त्या भिक्षूला घेऊन बुद्धांकडे बाकीचे भिक्षू आले आणि बुद्ध सुद्धा त्यांना तेच उपदेश करतात की तू अशा प्रकारच्या मार्ग आणि फळ देणाऱ्या एवढ्या उत्तम अशा शासनामध्ये प्रवज्जित होऊन सुद्धा प्रयत्न करणं सोडून दिलंस, है ना, का सोडून दिलंस, तू त्यावेळेस जे सतसहस्र अघनिकाय कंचन पातीय म्हणजे जे लाख मोलाची जी सोन्याची थाळी होती त्याला सोडून जो सेरीव वाणिजो, है ना, जो व्यापारी होता त्याने काय केलं या स्टोरीमध्ये की जी एक लाखाची जी सोन्याची थाळी असते त्या थाळीला सोडून तो गेला होता लालची पोटी. तर त्या थाळीला सोडून जाणाऱ्या त्या सेरीव वाणिज्य म्हणजे सेरीव नावाच्या व्यापाऱ्या सारखा तू काय दुःखात पडशील, चिरंग सोचित सती, तू काय करशील या धम्मामध्ये तू आळस करत आहे तर तू त्या व्यापाऱ्यासारखा चिरकाळ पर्यंत काय करशील, दुःखात पडशील, जो लाख मोलाची सोन्याची थाळी सोडून गेला. तर काय झालं होतं पुढे ते बघूया. मग भिक्खू तत्थ स अविभावंत भगवंत याचिंसु. मग बाकीच्या भिक्षूंना उत्सुकता लागली की अरे काय काय झालं होतं, बुद्धांनी एकच वाक्य सांगितलं की एक लाख सोन्याची थाळी सोडून गेला, त्या भिक्षूंसारखा तू दुःखामध्ये पडशील, शोक करत राहशील जर तू ह्या धम्मामध्ये जर प्रयत्नशील राहशील नाही तर. मग बाकीच्या भिक्षूंनी बुद्धांना विनंती केली की बुद्ध काय करा, आम्हाला ती गोष्ट सांगा, भगवा भवंतरेन पटिछन्न कारण पाकटंग अकासी. मग त्यांनी याचना केल्यावर बुद्धांनी आधीची जी स्टोरी आहे ती सांगितली. नेक्स्ट या मॅडम प्लीज. मग आता काय झालं इकडे, अतीते ओके पूर्वी इतो पंचमे कप्पे, बुद्धांनी सांगितलं की इथून पाचव्या कल्पामध्ये, है ना, इथून पूर्वी पाचव्या कल्पामध्ये बोधिसत्त सेरीवर अठ्ठे कठ्ठ वाणिजो कच्छपुट वाणिजो अहोसी, है ना. सेरीव हे त्याचं नाव आहे, वाणिज्य म्हणजे व्यापारी. तसा पूर्वी इथून पाचव्या कल्पामध्ये, आधी पाचव्या कल्पामध्ये बोधिसत्व कुठल्या सेरीवराठ्ठामध्ये, ओके सेरीराठ्ठामध्ये कच्छपुट वाणिजो अहोसी म्हणजे काय होते, बोधिसत्व जे गावामध्ये फेरीवाले असतात ना, खांद्यावर ते सगळं सामान घेऊन फिरणारे विकणारे गावामध्ये फेरीवाले असतात, तशा कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि ते व्यापारी होते त्या प्रकारचे. मग ते एकदा काय झालं, सो सेरीव नामकेन एकेन लोल कच्छपुट वाणिजेन सद्धी वोहार थाय गच्छंतो नीलवाहंग नामंग नदी उत्तरित्वा अरिठपुरंग नामंग नगरंग पविसंतो नगर विथियो भाजेत्वा अत्तनो पत्त विथिया भंडंग विकिणंतो विचरी इतरोपी अत्तनो पत्थ विथिंगणी. आता पूर्वी काय व्हायचं, आता दोघ जण जर एका गावामध्ये गेले व्यापारासाठी, है ना, फेरीवाले एका गावामध्ये गेले जर व्यापार करण्यासाठी तर ते काय करायचे, आपले आपले गल्ल्या वाटून घ्यायचे, रस्ते वाटून घ्यायचे की तू आता मी या रस्त्याने जाणार, तू या रस्त्याने यायचं नाही, मी तू दुसऱ्या रस्त्याने जायचं, असे म्हणून दोघांनी
आपले दोन रस्ते वाटून घेतले आणि आपापला सामान विकत ते गल्ली गल्लीतून रस्त्यामधून ते फिरू लागले आपले आपले हे करून. आणि दुसरा सुद्धा त्यांनी आपला रस्ता घेतला आणि तो आपल्या रस्त्यावर सामान विकू लागला. परंतु तो कोण होता? लोल कच्छपुट वाणी जो है ना, बुद्ध बोधिसत्व एका लालची व्यापाऱ्यासोबत व्यापार करण्यासाठी जात असताना नीलवाहन नावाची नदी पार करून अरिठपूर नावाच्या नगरामध्ये प्रवेश करून आपले आपले दोन रस्ते नगरामध्ये दोन रस्ते त्यांनी वाटून घेतले. तू एकीकडे जा, मी एकीकडे जातो असे म्हणून ते काय करे करायला लागले, आपले आपले सामान विकत फिरत होते. नेक्स्ट. मग त्या नगरामध्ये काय होतं? एक तस्मिंच नगरे एकं सेठी कुलंग परिजिन्नंग अहोसी सब्बे पुत्त भातिकाच धनंच परिखयंग अगमनसु. मग त्या नगरामध्ये काय होतं? एक सेठी कुल म्हणजे एक पूर्वी खूप जुनं पूर्वीच्या काळामध्ये काय होते, आता सावकार असायचे किंवा खूप मोठं व्यापाऱ्याचं घर होतं आहे ना, खूप पूर्वी होते ते, खूप जुनं होतं. परंतु काय झालं, त्या घरामधले सब्बे पुत्त भातिकाच धनंच परिखय आगमनसु. ते पूर्वी तर खूप श्रीमंत मोठं घरानं होतं, परंतु त्या घरातले काही दिवसांनी जे काही मुलं होते भाऊ होते हे सगळे काय झाले, मरण पावले. आणि त्यांचं धन सुद्धा, त्यांची श्रीमंती धन जे काय धन दौलत होती ती पण नष्ट झाली. परंतु त्या घरामध्ये फक्त कोण राहिलं? एका दारिका अय्यिकाय सद्दिंग अवसेसा ओसी. म्हणजे एक मुलगी आपल्या आजी बरोबर, फक्त दोघीच आजी आणि नात अशा दोघीच जणी त्या घरामध्ये शिल्लक राहिल्या होत्या. बाकी सगळी संपत्ती आणि घरातले मुलं भाऊ सगळे नष्ट झाले होते, संपले होते. त्वा देव द्वेपी परिसंग भक्तिंग कत्वा जीविंती. त्या दोघी सुद्धा दुसऱ्यांची चाकरी करून जीवन जगत होत्या, ज्या गावात हे दोघ जण व्यापारासाठी गेले होते. गेहे पण तासंग महासेठीना परिभूत पुब्बा सुवर्ण पाती भाजंतरे निखिता दिखरतंग अवलज्जीयमाना मलगहिता अहोसी. आता हे पूर्वी खूप मोठं श्रीमंत घराणं होत आहे ना, ते पहिले पूर्वी सोन्याच्या ताटामध्ये जेवण करत असतील, तर तो जेवण करण्याचं एखादं ताट त्यांच्या भांड अशा अडगळीच्या रूम मध्ये पडलेलं होतं. परंतु ते खूप दिवसा वर्षापासून त्याला घासलं नाही, स्वच्छ केलं नाही, म्हणून तो खूप मळलीन चालू होतं. जसं आता आपण तांबे नाही पितळेची भांडी दिसतात ना, तशा प्रकारे एकदम मळकट झालेलं भांडं होतं. परंतु ती सोन्याची थाळी होती, त्या दोघींना पण माहिती नव्हतं की ती सोन्याची थाळी आहे. ता तस्स सुवर्ण पाती भावंपी न जाणती. त्या दोघी सुद्धा ती थाळी सोन्याची आहे असं ती त्यांना माहिती नव्हतं. नेक्स्ट मॅडम. सो लोल वाणिजो तस्मिन समये मणिके गणत मणिके गणता ती विचरंतो तं घर द्वारंग पापनी. मग तो लोल वाणिजो आहे ना, म्हणजे जो लालची व्यापारी होता त्यावेळी तो त्या मणिके म्हणजे मोती घ्या त्याच्याकडे जे मोत्याचे सामान होते गळ्यातले कानातले जे काही होते ते घेऊन तो फिरत घ्या असं म्हणून तो त्या घराच्या दरवाजावर पोहोचला जिथे त्या आजी आणि नात राहत होते. मग सा कुमारिका तंग दिसवा अय्यिकं आह. मग त्या मुलीला तो दिसला जो फेरीवाला होता, तर तिला काय ते तिला दिसला. मग ते पाहून त्या आपल्या आजीला काय म्हणते, अम्म मयंग एक पिळबंधन गणाती. आजी मला एक गळ्यातली माळ घेऊन दे ना असं ती आपल्या आजीला म्हणाली. मग तिची आजी काय म्हणते, अम्मा मयंग दुग्गता किं दत्वा गणित सामिती. तिची आजी म्हणते की अगं आपण काय आहो, खूप गरीब आहो, आपल्याकडे पैसे नाही आहे असं तिचं म्हणणं असतं, काय देऊन आपण ते घेऊया. मग ती म्हणते, ती मुलगी म्हणते, अयंग नो पाती अथी नोच्या अम्मा कम उपकारा इमंग दत्वा गणाती. मग ती मुलगी म्हणते, अगं आपल्याकडे ही थाळी आहे ना, ताट आहे ना, ते आपल्या काही कामाचं नाही, हे देऊन घेऊया असं ती म्हणते. असं म्हणून सा वाणिजंग पक्कोसा पेत्वा आसने निसिदा पेत्वा तंग पातीन दत्वा अय्या इमंग घेतवा तव भगिनी या किंची देव देही देही ती आह. मग काय झालं,
मग ते त्या ती आपल्याकडे काय आहे, ही आहे थाळी आहे असं म्हणून ती आपण ती देऊन घेऊया असं ती म्हणाली. तर मग त्या असं म्हणून त्या व्यापाराला बोलून आसनावर बसून त्याला ती थाळी म्हणजे ताट जे होतं सोन्याचं ते देऊन असं म्हणाली की हे घे. तिची आजी म्हणते अय्या इमंग हेत्वा, अरे बाबा हे घेऊन तव भगिनी या म्हणजे तुझ्या बहिणीला काहीतरी दे असं ती म्हणाली, म्हणजे या मुलीला काहीतरी दे असं ती आजी त्या व्यापाऱ्याला म्हणाली. वाणिजो पाती हत्तेन घेत वाव स्वर्ण पाती भविष्यती ती. त्याने हातात घेतल्याबरोबर त्याला काय वाटलं, ही काय आहे सोन्याची थाळी आहे सोन्याचं ताट आहे असं त्याला तेव्हा लगेच हातात घेतल्याबरोबर कळलं. असं म्हणून परिवत्तेत्वा पती पिठ्ठियं सुचिया लेखन कड्डीत्वा सुवर्ण भावन्यत्वा इमासं किंची अदत्वा इमं पाती हरिसामी. मग काय म्हणतो तो, त्याने त्याच्यावर ताटावर अशी रेष काढली, रेष ओढली आणि त्याला त्यांनी कन्फर्म केलं की ही ताट काय, हे ताट कशाच आहे, सोन्याचंच आहे असं त्याने विचार केला. परंतु तो एवढा लालची होता की तो एक माळ सुद्धा त्या मुलीला द्यायला तयार नव्हता. त्याच्या बदल्यात त्याने विचार केला की यांना मी काही न देता ही थाळी घेऊन जाईल असा तो विचार करतो. आणि काय करतो पुढे बघूया आपण. तो अयंकिंग अघाती अड्ढ मासकोपी असमुलंग न होती ती भूमियम खिप्पिता उठाय आसना पक्का मी. मग तो तो म्हणाला की याचं काय मोल आहे, है ना, हे ताट तर काही कामाचं नाही, याचं काय मोल आहे असं म्हणून तो अड्ढ मास म्हणजे अर्धा मास सुद्धा त्यावेळेच जे काही हे होते करन्सी होती ते म्हणतात की अर्धा मास सुद्धा याचं अर्धा मास सुद्धा याचं मूल्य नाही असं म्हणून तो जमिनीवर फेकून निघून गेला. आणि त्याने विचार केला की मी फिरून फिरून येईल नंतर ही थाळी यांना काही न देता थोडस काहीतरी देऊन मी घेऊन जाईल असं म्हणून तो तिथेच जमिनीवर फेकून ती ताट फेकून निघून गेला की ही काहीच मूल्याची नाही आहे, याचं काहीच किंमत नाही असं म्हणून तो निघून जातो. नेक्स्ट एकेन पविसित्वा निखंत वीतिंग इतरो पविसितुं लभती ती बोधिसत्व तंग वीथिंग पविसित्वा माणिके गणत माणिके गणथाती विचरंतो तंग एव घरद्वारं पापुनी. मग आता एक जर दुसऱ्या त्यांचा नियम होता, एक त्या गल्लीतून निघून गेला तर दुसऱ्या त्या गल्लीत प्रवेश करू शकतो असं तो नियम होता त्यांचा व्यापाऱ्याचा. तर तो मग बोधिसत्व त्यांच्या घरापर्यंत येऊन पोचतात. तो त्या रस्त्यातून निघून गेला लालची व्यापारी, तर त्यानंतर बोधिसत्व येतात त्या रस्त्यावर आणि ते सुद्धा काय म्हणतो म्हणतात की मोती घ्या मोती घ्या असं म्हणून तो फिरत फिरत त्या घराच्या दरवाजावर पोचतात बोधिसत्व. पुन्हा सा कुमारिका तथेव अय्यकं आह अथनं अय्यिका. मग ते पुन्हा त्या मुलीने ते ऐकून आपल्या आजीला म्हणाली, आजी म्हणाली अथनंग अय्यिका अम्म पठमंग आगतवाने जो पाती भूमियं खिप्पित्वा गतो इदानी किंग दत्वा गणित सामाती आह. मग ते मुलीने आजीला परत सांगितलं मला काहीतरी घेऊन दे. मग तिची आजी म्हणते की अगं आधीचा जो व्यापारी होता तो ताट जमिनीवर फेकून गेला, आता हा याला काय द्यायचं आणि घ्यायचं, आपण याला काय देऊन घ्यायचं. तो तर म्हणाला की त्याचं काहीच मूल्य नाहीये, त्याची काही किंमत नाही, त्याचं काहीच येणार नाही, मग आता याला काय देणार आपण या व्यापाऱ्याला. मग ती आजीची नात म्हणते अम्म सो वाणिजो फरुसा वाचो अयंपन पिय दस्तनो मधु सल्लापो अप्प एव नाम नंग गणे याती. ती म्हणते की अगं तो थोडासा कठोर भाषी होता, हा मृदू भाषी वाटतो, हा आपल्याला काहीतरी देईल असं वाटतो. मग असं म्हणल्यावर तिची आजी म्हणते तेन अम्म तेनही पक्को साही ती. मग तिची आजी म्हणते ठीक आहे तर मग बोलव त्याला. सातंग पक्कोसी त्या मुलीने त्या व्यापाऱ्याला बोलवलं. अथस गेहंग पविसित्वा निसिनस्त तंग पाती अदंसू. मग त्या व्यापाऱ्याला घरामध्ये प्रवेश करून बसल्यानंतर ते सोन्याचं ताट ती त्यांनी त्या व्यापाऱ्याला दिलं म्हणजे बोधिसत्वाला. नेक्स्ट सो तस्सा सुवर्ण पाती भावंग नेत्वा अम्म
अयं पाती सतसहस्र अघाती, सतसहस्र सतसहस्र अघ भंडकं मयं हत्ते नथी ती आह। मग तो बोधिसत्व, बोधिसत्व काय म्हणतात त्यांना की अगं आई अम्मा, अगं आई म्हणजे आई, हे तर काय आहे, हे जे ताट आहे हे तर लाख मोलाचं आहे आणि माझ्याकडे तर एवढं सामान नाही आहे की तुला मी हे एवढं मूल्य मी तुला देऊ, एवढं माझ्याकडे एवढ्या मूल्याचं सामान, एवढ्या किमतीचं सामान तर माझ्याकडे नाही। मग तिची आजी म्हणते, अय्य ती आजी म्हणते, पठमंग आगत वाने जो अयं अड्ढ मास कंपी न अघाती वत्वा भूमियम किपित्वा गतो। ती म्हणते की अरे बाबा, आधीचा जो व्यापारी आला होता तो तर म्हणाला की याचं अर्ध मास सुद्धा याचं मोल नाही आहे असं म्हणून जमिनीवर फेकून गेला। अयं पण तव पुण्येन सुवर्ण पाती जाता भविष्यती, मयं इमं तुय देम किंची देव नो दत्वा इमं घेतवा या। मग ती म्हणाली की अरे बाबा, आधीचा व्यापारी तर असा फेकून गेला होता पर काहीच किमतीचे नाही, ही तुझ्याच पुण्याच्या पुण्याच्या अनुभव पुण्याच्या पुण्यामुळे ही काय झाली असेल, सोन्याची झाली असेल, मला ही तुलाच द्यायची आहे, तुला काय द्यायचं ते दे पण हे तूच घे असं त्या आजींनी त्या व्यापाऱ्यांना म्हटलं। पुढे मग पुढे बोधिसत्तो तस्मिन खने हत्त गतानी पंचकहापणानी पंचसत अघन कंच भंडं सब्बं दत्वा मय्यं इमं तुलंच पसिब्ब कंच अठ्ठच कहापणे देथाती एत्तकं याचित्वा आदाय पक्खामी। मग बोधिसत्वानी काय केलं, त्या क्षणी हातातले काय जे काय आहे पंच कहापण सतानी म्हणजे जे 500 हे होते है ना, 500 कहापण कहापण सतानी पंच सत अघानी म्हणजे त्याच्याकडे 500 कहापण होते, 500 याच जे काही 500 कहापणाचं सत 500 मूल्याचं जे काही त्याच्याकडे जे सामान होत है ना, आणि ते सामान देऊन तो काय केला, सगळं देऊन फक्त तो म्हणाला की मला काय कर, हे फक्त जे पारड असत ना त्यांच्याकडे तुलंच म्हणजे पारड ते दे आणि असं म्हणून तो ते दे आणि फक्त 8 कहापण दे। ओके, 8 कहापण त्यावेळेच कहापण हे काय होत करन्सी होती, तर मला तेवढं दे कारण त्याला जायला लागतं ना नावेनी आला तर दे असं म्हणून तो ते सगळं सामान आणि 500 सगळे देऊन त्याच्याकडे निघून गेला। ओके, नंतर सो सिघंग एव नदी तीरंग गंतवा नाविकस अठ कहापणे दत्वा नावंग अभिरुही। सगळं सामान देऊन पैसे देऊन तो बोधिसत्व काय केले, नदी तीरावर जाऊन नाव्याला 8 कहापण देऊन नावेमध्ये चढले। नेक्स्ट, ततो लोल वाणिज वाणिजो पुन्न तंग गेहं गंतवा आहरत तंग पाती तुम्हाकं किंची देव दस्सामी ती आह। सा तंग परिभाषित्वा त्वंग अम्माकं सतसहस्र अघानिकं सुवर्ण पाती अड्ढमासं अघं पि न अकासी तुह्यं पन सामीक सदीसो एको धम्मिको वाणिजो अम्माकं सहस्रं दत्वा तंग आदाय गणती आह। ते म्हणाले की ती म्हणाली की बाबा तो पुन्हा आला, त्याला वाटलं आता मला ही मिळेल ही थाळी काहीतरी थोडस देऊन आणि म्हणतो आणते ताट म्हणतो तुम्हाला काहीतरी देईल असं म्हणून तो त्या घरी पुन्हा आला। तो व्यापारी लालची व्यापारी असतो, तो पुन्हा त्या घरी येतो आणि म्हणतो की दे काहीतरी देतो बाबा तुला आणि ती ते ताट दे असं म्हणून तो आला। मग ती त्या आजीने त्याला काय केली, ओरडली, त्याला शिव्या दिल्या आणि म्हणाली की एवढी लाख मोलाची सोन्याचं ताट होत ते तू आम्हाला अर्धा मासाचं पण नाही असं म्हणाला, परंतु तुझ्यासारखा जो धार्मिक वाणिज्य होता तो आम्हाला 1000 कहापण म्हणजे 500 कहापण होते त्याच्याकडे आणि 500 कहापणाचं जे सामान होत असे 1000 देऊन तो घेऊन गेला असं ती आजी त्याला ओरडून म्हणाली। नेक्स्ट, तं सुत्वा व सतसहस्र अघानिकाय सुवर्ण पातिया परिहिणोमी महाजानिकरो वतमे अयंती
संजात बलव सोको सतिं पचु पठ्ठा पेतु असकंतो विसंयु हुत्वा अत्तनो हत्थ गते कहापणे च एव भंडिकंच घरद्वार एव विकिरित्वा निवासन पारुपनं पहाय तुलादंडं मुगरं कत्वा आदाय बोधिसत्थस्य अनुपदं पक्कन्तो नदीतीरं गत्वा बोधिसत्थं गच्छन्तं दिस्वा अभ्वनाविकं नावं निवत्तेपि निवत्तेहीति आह. मग काय झालं माहितीये का? मग त्याला खूप दुःख झालं की अरे आपल्या हातची काय गेलेली आहे, ही सगळी आपल्या हातची काय गेलेली आहे, पूर्ण आपले ते सोन्याचं एवढं सोन्याचं एवढं 1 लाख मोलाचं 1 लाख मोलाचं जे होती सोन्याचं ताट ते काय झालेलं आहे, आपलं गेलेलं आहे, आपण हरवलेलं आहे, आपण त्याच आपल्या हातून गेलेलं आहे असं म्हणून त्याला खूप दुःख झालं, खूप दुःख झालं. आणि त्या दुःखाने तो काय झाला, एकदम विसंयी म्हणजे बेहोश, म्हणजे त्याला कसलेही भान राहिलेलं नाही, कसलेही शूद राहिलेले नाही, तो वेड्यासारखा झाला. आपल्या हातून ते सोन्याचं ताट गेलं म्हणून तो एकदम भान विसरून काय केला, सगळं आपल्या जवळचं जे काही सामान होतं, जे काही होतं ते सगळं त्या घराच्या दरवाजावरच फेकून पसरवून तो कपडे वगैरे सोडून एकदम बेभान होऊन पळून गेला. कुठे गेला? बोधिसत्वाच्या मागे नदीकडे तो गेला. आणि बोधिसत्व तर ऑलरेडी नावेत बसलेले होते, तर तो त्या नाव्याला काय म्हणाला की हे नाविक काय कर, परत हे कर, नाव परत घे असं म्हणून तो सैरा वैरा धावत तिथे जाऊन त्या नाविकाला म्हणाला. नेक्स्ट, बोधिसत्वपण तात मा निवते ती पटी सेधेसी. मग बोधिसत्वानी त्या नाविकाला म्हणलं की नको, नाव काय मागे फिरू नको असं म्हणून बोधिसत्व म्हणाले की पुढे चल बाबा, नाव मागे काय फिरू नको. इतरस्य बोधिसत्तं गच्छन्त पसंतस्य एव बलसौक उदपादी. मग बोधिसत्वाला जाताना पाहून त्या लालची व्यापाऱ्याला खूप दुःख झालं. त्याचं काय झालं पुढे बघूया. उदयं उन्नवसी, त्याचं हृदय कसं झालं, एकदम तप्त झालं, गरम झालं. मुख तो लोहितं उगच्छी, तोंडातून काय निघायला लागलं, रक्त निघायला लागलं. वापी कदमो विय हृदयं हदयं फली, म्हणजे विहिरीमध्ये जो चिखल असतो असा वाळलेला सुकलेला चिखलासारखं त्याच हृदयाचं काय झालं, फल म्हणजे त्याचं फाटलं हृदय. त्या एवढी बेकार अवस्था त्या लालची व्यापाऱ्याची झाली. सो बोधिसत्ते अघातं बंदित्वा तथेव जीवित खयं पापुनी. त्याने बोधिसत्वाला बोधिसत्वावर शत्रुत्व धरून शत्रू भावना करून तिथेच काय केलं, त्यांनी शत्रुभाव ठेवून मनामध्ये बोधिसत्वांबद्दल तिथेच काय झाला, तो जीवित खयं पापुनी मरून गेला. आणि इदं पठमंग देवदत्तस बोधिसत्ते अघात बंधनं. आपल्याला माहित आहे ना इथे ही एक स्टोरी अशी महत्वाची आहे जातक कथा, की या इथपासून बोधिसत्वासोबत देवदत्तांचं वैर सुरू झालं. हे पहिलं वैर आहे जे देवदत्तांचं, ज्याला बोधिसत्वाला त्यांनी शत्रू म्हणून मनामध्ये शत्रुत्व भावना निर्माण केली. हे सगळ्यात पहिला इन्सिडेंट आहे, सगळ्यात पहिलं काय आहे, त्यांचं शत्रुत्व मनामध्ये निर्माण करणं बोधिसत्वाबद्दल, हे पहिली घटना आहे. इथून बोधिसत्व आणि देवदत्तांचं, म्हणजे देवदत्ताचं वैर सुरू झालं बोधिसत्वांबद्दल. बोधिसत्तो दान आदिनी पुय्यानी कत्वा यथा कम्मंगतो. हे मग बोधिसत्व सुद्धा काय केले, बोधिसत्व आपल्या दान वगैरे इत्यादी करून चांगले कुशल कर्म करून गतीला प्राप्त झाले. नेक्स्ट क्या, मग बोधिसत्व काय काय आपलं दान हे ते पारमिता पूर्ण करत ते आपल्या जीवनाचा क्षयाला आपल्या गतीला प्राप्त झाले. मग सम्मा संबुद्ध इमं धम्म देसनं कथेत्वा अभिसंबुद्ध एव इमं गाथा कथेसी. सम्यक संबुद्धानी ही धम्म काय केलं, ही धम्मदेशना बुद्ध झाल्यानंतर ही धम्मदेशना सांगत असताना ही गाथा म्हटली. काय म्हटलं, इधं चे न वीराधेसी सद्धम्मस्य नियामतं चिरं त्वं अनुपत्तेसी सेरीव
सेरी व यावंग वाणी ज्योती, सेरी व यावंग वाणी ज्योती म्हणजे काय म्हटलेलं, आता ह्या जे वर्तमानाचे जे भिक्षू होते ज्यांनी काय केलं होतं, पूर्वीच्या भिक्षू सारखं धम्मामध्ये आळस करत धम्माचा मार्ग सोडून दिलेला होता, त्या भिक्षूंना बुद्ध म्हणतात की जर तू इथे सद्धमाच्या नियमांना प्राप्त केले नसते, ओके, जर तू या मार्गामध्ये जे सद्धम्म आहे याला, या नियमांना जर तू प्राप्त केले नाहीस तर काय होईल, तू लवकरच सेरी व व्यापारासारखा सुद्धा दुःखाला प्राप्त होशील, अनुपत्ती म्हणजे काय, तू सुद्धा काय होणार, जर तू चांगल्या गोष्टी सद्धम्म जर स्वीकारला नाही, सद्धमांच्या नियमांचं पालन केलं नाही, प्राप्त केलं नाहीस, तर तू सुद्धा त्या लालची व्यापाऱ्यासारखा, जो सेरी व नावाचा लालची व्यापारी होता त्यासारखा तू सुद्धा काय करशील, दुःखात पडशील, असं बुद्धांनी त्यांना उपदेश दिला. ओके, आता हे इथे पुढे आपल्याला हे दिसतात की काय ना, आता इथे काय आहे आपल्याला याला म्हणतात की वैयाकरण. वैयाकरण म्हणजे स्पष्टीकरण देणं, म्हणजे जे काही शब्द आहेत, ओके, हे शब्द काय आहे की त्याचा अर्थ काय आहे, ओके, प्रत्येक शब्दाचा इथे अर्थ समजून सांगितलेला आहे. त्यांनी म्हटलंय तथ्य इदचे न विराधेसी सद्धम नया म्हणती म्हणती इमस्मिन सासने एतंग सद्धम या मता संखातंग सोतापत्ती मग्गंग विराधेसी. इथे जे आहे काय सद्धम या अर्थाचा, जे सद्धम आहे ना, सद्धमाचा मार्ग आहे, त्याला जर तू प्राप्त केलं नाही आणि जर तू हिम्मत हारली, प्रयत्न शिथिल करून दिले, तर तुला ते मिळणे शक्य नाही. सोतापत्ती मग्ग जे आहे किंवा कुठलाही फळ आहे ते तुला मिळणं शक्य नाही, जर का तू सद्धमाच्या नियमाचं पालन केलं नाही, सद्धमाच्या मार्गावर तू प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले नाही, हिम्मत सोडून दिलीस, तर तुला ते प्राप्त होणं शक्य नाही. यदि विराधेसी विरियम ओसज्जंतो न अधिगच्छसी न पटी लाभेसी अथोती, जर तू प्रयत्न केले नाहीस तर तुला ते मिळणार नाही. चिरंतं अनुपत्तो सीती एवं संतेतं दिघं अध्यानं सोचेंतो परिदेवंतो अनुतपेसती, अथवा ओसठ वीर्य ताय अर्यमग्गस्त विराधितत्ता दिघरतं निरय आदेशु उत्पन्नो नान पकारानी दुःखानी अनुभवंतो अनुतप्पिससि किलं किलमिससीति अथंगे ए अयं एथ अथो. हे म्हटलेलं आहे बुद्धाने, जर तू काय केलं नाही, प्रयत्न केला नाही, हिम्मत हारलास, तर तुला ते मिळणं शक्य नाही. अर्थात तू काय चिरकाळ असं काय करतो, चिरकाळामध्ये तू काय चिरकाळ तू काय करशील, ताप करत राहशील, शोक करत राहशील, पश्चाताप करत राहशील, संतप्त राहशील, ओके, तू जर हिम्मत हारलीस तर तुला मार्ग प्राप्त होणार नाही, नरकामध्ये उत्पन्न होशील आणि चिरकाळ पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे दुःखाचा तू अनुभव घेशील, दुःख प्राप्त होईल तुला, जसं सेरी व वाणिज्य नेक्स्ट खूप काळापर्यंत, जसं कथम सेरी वा एवं वाणी ज्योती सेरी वाती एवं नामको अयं वाणी ज्यो. हे म्हणजे सेरी व म्हणजे काय, सेरी व वाणिज म्हणजे सेरी व नावाचा वाणिज, सेरी व म्हणजे काय, हे एक काय आहे, इथे सेरी व दिलेलं आहे ना, तर हे काय आहे, एक नाव आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे की सेरी व हे आहे नाव आहे. ओके, यम म्हणजे काय, जसे, असं त्यांनी त्या अर्थाचं त्या शब्दांचे अर्थ सांगितलेले आहे. ओके, इदम उत्त होती यथा पुब्बे सेरी व नामको वाणिजो सतसहस्र अघानिकं सुवर्ण पातिं लभित्वा तस्य ग्रहणत्थाय वीर्यं अकत्वा ततो परिहीनो अनुतप्पी एवमेवं त्वंपि इमस्मिन् शासने पटियत्त सुवर्ण पाति सदिशं अर्यमग्गं ओसठ वीर्यताय
अन अधिगच्छंतो ततोपरी हिनो दीगरत्तम अनुतप्पी ससी. त्यांनी म्हटलं की ज्याप्रमाणे ओके जसं सांगितलेलं आहे की सेरीव नावाचा व्यापारी आहे जे लाख मूल्याची सुवर्णाची थाळी पाहून सुद्धा त्याला प्राप्त करू शकला नाही, है ना, नंतर प्राप्त केले नाही त्याच्या चांगल्या वाईट मनाच्या विचाराने, तर तो त्याला काय झाला, पश्चाताप झाला, है ना, तो प्राप्त करू शकला नाही. म्हणून जसा त्याला पश्चाताप झाला तसाच तू या धर्मामध्ये काय केलं नाही, तू तयारी केली नाही किंवा प्रयत्न केले नाही, तर त्या सुवर्ण थालीप्रमाणे तू या आर्य मार्गाला, सुवर्ण थाली सांगितलेला आहे जे आर्य मग आहे, तो आर्य अष्टांगिक मार्ग किंवा जे जे काय बुद्धांचा धम्म आहे मग आणि फळाचा, तर तू त्या सोन्याच्या ताटासारखा तू ह्या मार्गाला सुद्धा काय करू शकणार नाही, प्राप्त करू शकणार नाही, आणि दीर्घ काळापर्यंत तू काय करशील, दुःखामध्ये पडशील, असं बुद्ध त्या भिक्षूंना म्हणतात, भिक्षूला सांगतात. सचे पंग वीर्या न ओसज्जेसी पंडितो वाणी जो सुवर्ण पातिंगीय मम सासने नव विधंपी लोकोत्तर धम्म पटी लभिससी. ती जर तू काय करशील, प्रयत्न करण्यामध्ये जर आळस करशील नाही, तर त्या हुशार व्यापाऱ्यासारखा त्याला जी सोन्याची थाळी प्राप्त झाली त्या अशा हुशार व्यापाऱ्यासारखा तू सुद्धा माझ्या शासनामध्ये काय करशील, लोकोत्तर धम्म प्राप्त करशील, असं बुद्धाने सांगितलं. मागे घ्या थोडं आधीचे. वमस सत्ता अर्हतेन कुटंगणंतो इमं धम्म देसनं दस्येत्वा चत्तारी सच्चाने पकासेसी सच्च परियो साने ओसठ वीरियो भिक्खु अग्गफले अर्हते पतिठापीसी. बुद्धाने हे जेव्हा साधम्म देसना देत असताना चार आर्य सत्य सांगितले, आणि त्या आर्य सत्याच्या याने जो भिक्षू होता, जो प्रयत्न करणं सोडून दिलेला भिक्षू, तो अर्हंत फळाला प्राप्त झाला. सत्थापि द्वे वत्थुनी कथेत्वा अनुसंधी घटेत्वा जातं समोधानेत्वा दस्येसी. तदा मग बुद्धाने ते संबोधन सांगितलं, त्या दोन गोष्टींचा संबंध लावत असताना त्यांनी सांगितलं की ते तदा बालवाने जो देवदत्त होसी, तेव्हा जो मूर्ख व्यापारी होता, लालची व्यापारी होता, तो कोण होता, देवदत्त होता. पंडितवाने जो पण अहं अहोसी ती देसनं निष्ठापीसी, आणि जो पंडित व्यापारी होता तो कोण होता, मीच होत, असं म्हणून बुद्धांनी ती धम्मदेसना संपवली. इथे सेरीव वाणिज्य निठिता ते आपल्या दोन स्टोऱ्या संपलेल्या आहे. या एकंदरीत या दोन कथेमधून आपल्याला एकच उद्देश मिळालेला आहे की तुम्ही जर चांगल्या मार्गावर चालत असाल तर त्याच्यामध्ये आळस करू नका. आळस केल्याने काय दुःख होईल, कुठल्या दुःखाला सामोरे जावे लागेल हे बुद्धाने सांगितलं. आणि आळस न करता जर तुम्ही सतत प्रयत्नशील असाल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टीची प्राप्तता होईल. धर्माच्या मार्गावर असो किंवा कुठल्याही कामामध्ये, चांगल्या कामामध्ये आपण सतत प्रयत्नशील राहावे, अशी बुद्धांनी यातून धम्मदेशना दिलेली आहे. तर इथे मी थांबतो. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. साधू साधू साधू, खूप खूप धन्यवाद मॅम, खूप खूप मिळतात तुम्हाला, खूप सुंदर तुमच्या तुमची पालीचे शब्द, अगदी सुंदर प्रोनाऊन्सिएशन, इतकं मधुर वाटत होतं ऐकायला, खूप सुंदर मॅम. साधू 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 काही गाठा अच्छा व्याख्यानाला अनुसरून मॅमला कोणाचे प्रश्न असतील जातक बद्दल तर विचारा. मॅम तुम्ही ते 30 पारमी सांगितल्या. हो हो, पारमिता 10 पारमिता, 10 पारमी, 10 उपपारमी आणि 10 परमत्थ पारमी. परमत्थ पारमी, हो हो, 10 पारमी, 10 उपपारमी आणि 10 परमत्थ पारमी, अशा 30 पारमी असतात. अच्छा 30 पारमी पूर्ण. हा हा,
आणि बुद्धांनी त्या तिसही पारमी पूर्ण केल्या होत्या का? हो, बुद्धाने तिसही पारमिता पूर्ण केल्या होत्या. ओके ओके मॅम, थँक्यू. ओके, वस्तू परित्याग असतो पारमिता मध्ये वस्तूचा. ओके, परमत उपपारमीमध्ये अंग परित्याग असतो. ओके, म्हणजे दहा पारमिता कशा, एक पारमी असते त्याचा वस्तूंचा दान देत असतात. ओके, उपपारमीमध्ये अंग अंग पण दान, अंगाचे अवयव दान देतात ते परम उपपारमी. आणि परमत्थ पारमी म्हणजे एकदम जीवनच दान देऊन देतात त्यांचं. ओके, जीवनाचा क्षय करून जे दान दिलेलं जाते त्याला परमत्थ पारमी म्हटलं जाते. अशा 30 पारमिता असतात. 30 पारमी. ओके, थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. जय भीम. जय भीम. ओके, जर कोणाचे प्रश्न नसतील तर मी आपले प्रमुख मार्गदर्शक मिसाळकर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या विषयावर आम्हाला काही मार्गदर्शन करावे. थँक्यू जोशना मॅडम. आज तुमच्या मार्फत म्हणजे जातकाचं तुमचं पहिलं लेक्चर आहे आणि तुम्हाला खूप लेक्चर द्यायचे आहे लक्षात ठेवा. कारण तुमच्या भरोशावरच हे कार्यक्रम सुरू केलेले आहेत. अट्टकथा आपण बघितलं की थोडे सॉफ्ट होत्या, है ना, त्या ज्या कथा ज्या होत्या त्या थोड्या समजण्यास सोप्या होत्या. म्हणजे कथा आहे, गाथा आहे, पण जातक अट्टकथा हा प्रकार खूप म्हणजे थोडासा टेक्निकल आहे आणि थोडासा क्लिष्ट आहे. लँग्वेज पण जी आहे यातली जी भाषा आहे आधी जी आधी जातक अट्टकथा लिहिल्या गेल्या असं दिसतंय आणि नंतर धम्मपद अट्टकथा गेल्या, म्हणून दोन्हीची जी मांडणी आहे भाषेची थोडीशी कठीण आणि सोपी असा फरक आहे धम्मपदामध्ये आणि जातक अट्टकथामध्ये. तर आज आपण मागचे जे जातकाबद्दल पहिले मागच्या आठवड्यात एक जातक घेतला आणि त्याच्या आधी जातकाबद्दल दोन लेक्चर झालेले आहेत. तर ओव्हरऑल जो पॅटर्न आहे विथ आपल्या ज्योत्स्ना मॅडमने आपल्याला सांगितलं की कोणतंही जातक जे आहे ते पाच भागात विभागल्या गेलेलं असतंय आणि बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती नाही. जातक म्हणजे पूर्वजन्मीच्या कथा, पूर्वजन्मीच्या कथा एवढ्यावरच नाहीये. त्यात जे वर्तमान कथा आहे म्हणजे पशुपन्न कथा आहे, प्रेझेंट स्टोरी जी आहे ती फार महत्वाची आहे. आणि भिक्कूंच्या समस्या काय होत्या, भिक्कू संघामध्ये काय काय अडचणी येत होत्या किंवा काय काय प्रसंग घडत होते आणि बुद्ध ते प्रसंगावर कशी मात करत होते किंवा कसे डील करत होते ते मॅटर, हे फार महत्वाचं आहे. आणि हा एक आगळा वेगळा प्रकार आहे की एखाद्याला काही समस्या आली किंवा एखादी घटना घडली तर बुद्ध त्याच्या पूर्वजन्मीच्या कथा सांगायचे आणि त्याला योग्य मार्गावर आणायचे. ही एक टिपिकल स्टाईल आहे बुद्धाची. आणि जे आजच्या कथेमध्ये पण बघितलं की दोन्ही अट्टकथा ज्या होत्या म्हणजे पहिले वन्नुपथ जातात तिथला जो भिक्कू आहे त्यानं त्याचं धैर्य संपलं होतं, त्याला वाटलं की मी भिक्कू संघात ज्या गोष्टीसाठी आलो, निपान प्राप्तीसाठी आलो, ते काही मला मिळू शकत नाही आणि कारण माझ्यात तेवढी हिंमत नाही किंवा हिंमत खसते बऱ्याच जणाची. तर बुद्धाने त्याची हिंमत खसलेल्या व्यक्तीची म्हणजे भिक्कूची हिंमत पुन्हा उभारण्यासाठी ती अतीत कथा सांगितलेली आहे, त्याच्या पूर्वजन्मीची कथा सांगितलेली आहे की यार पूर्वजन्मी तू कसा किती किती डोकं लावून किती म्हणजे स्किलफुली तू त्या पाण्याचा शोध लावला. ज्या ज्योत्स्ना मॅडमने जी कथा सांगितली कसं ते व्यापारी रस्त्याने चालले होते रेगी म्हणजे वाळवंटामधून आणि पाणी नव्हतं आणि एवढी गर्मी होती की वाळू हातात घेतले तर चटके हातात घेऊ शकत नव्हतो, एवढी म्हणजे उष्ण वाळू असायची. मग ते लोक कसे रात्री प्रवास करायचे, म्हणजे फार महत्वाच्या गोष्टी आहे की त्यावेळेस किती संकट होते, म्हणजे पाणी नाही किंवा गर्मी आहे आणि व्यापार तर करायचा आहे, तर फार कठीण परिस्थितीत लोकांनी प्रवास केलेला आहे किंवा जीवन घालवलेलं आहे. हे पण आपल्याला दर्शन या अट्टकथामधून मिळते. आणि पाणी संपल्यावर काय करायचं, याच्या आधी पण आपण अपर्णका जातक बघितलं जे वनामध्ये जे यक्ष आले होते त्यांनी कसे इल्युजन तयार केले, कसे भ्रम तयार केले आणि व्यापाऱ्यांना पाणी फेकायला सांगितलं आणि बोधिसत्वाने कसं पाणी फेकलं नाही, कसं ओळखलं त्यांना, ते आपण मागच्या अट्टकथेत बघितलं. इथे पण पाणी हा एक विषय आहे की वाळवंटामधून व्यापारी प्रवास करतात आणि पाणी संपलेलं आहे कारण तारका बघून रस्ता शोधायचं स्किल म्हणजे हे होतं त्यावेळेस,
बैलगाडीमध्ये तो जो दिशा दाखवणारा माणूस आहे असं पाठीवर झोपला आणि आकाशात तारे बघत बघत तो सांगायचा उजवीकडे चला डावीकडे चला असं. तर तारकांचा अभ्यास करून दिशा ठरवणं हे म्हणजे व्यापारी लोक किंवा सर्वसामान्य लोक करू शकत होते. या असे आहे ना छोटे छोटे मुद्दे तुम्हाला खूप मिळतील, पण हे केव्हा मिळतील, जेव्हा तुम्ही स्वतः वाचणं चालू कराल आणि पाली भाषेतले कोटेशन वाचणं चालू कराल तर तुम्हाला असे एक एक मुद्दा महत्वाचा मिळेल जो की तुम्हाला तुमच्या आवडीचा असेल तो रिसर्च साठी तो कामा येईल. आणि म्हणूनच आपण जे काही लोक नवीन असतील या ग्रुपमध्ये त्यांना हे सांगायचं आहे की आम्ही पाली कोटेशन कशासाठी सांगतो तर ते ओरिजिनल टेक्स्ट जे आहे म्हणजे मूळ साहित्य जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पाली भाषेचा प्रचार करण्यासाठी आणि बुद्धांचे उपदेश चांगल्या तऱ्हेनं समजून घेण्यासाठी पाली कोटेशन आणि पालीचे जे स्कॉलर आहे यांचा इथे वावर असतो किंवा ते समजून सांगतात. म्हणून आता ऍडमिशनची वेळ झालेली आहे, सगळ्या विद्यापीठात ठिकठिकाणी कोर्सेस चालू आहे. आम्ही नेहमी नेहमी सांगतो की कोणत्या तरी कोर्सेसला तुम्ही ऍडमिशन घ्या, डिप्लोमा असेल सर्टिफिकेट असेल किंवा MA ला. संधी सोडू नका, आजचं काम उद्यावर ढकलू नका. या महिन्यात आता ऍडमिशन चालू होणार आहे, संपर्कात राहा सगळ्यांच्या. आम्ही दम्मा साक्काच्या जी पूर्ण टीम तुमच्या म्हणजे सेवेसाठी आहे किंवा मदतीला आहे. मात्र तुमच्याकडून उत्साह यायला पाहिजे, कुठेतरी अकॅडमिक क्वालिफिकेशन पाहिजे तुम्हाला, तुम्ही अधिक चांगल्या तऱ्हेनं या गोष्टीचा अभ्यास करू शकाल आणि उद्याचे तुम्ही टीचर असणार किंवा संशोधक असणार. या दृष्टिकोनातून आपण ही दम्मा साक्काच्यावर जातक अट्टकथा सिरीज सुरू केलेली आहे. आधीची सिरीज 3 वर्ष चालली दम्मपद अट्टकथाची, ही पण खूप चालणार आहे लांब. आणि जातकामध्ये खूप विविध पैलू आहेत, इतके म्हणजे म्हणजे विविधता आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे हे तर आम्ही कधी ऐकलं नाही किंवा हे आम्ही ऐकली होती कथा पण इतकी चांगली आहे ती आणि याच्यात एवढे आस्पेक्ट आहे एवढे पैलू आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. याचा नक्कीच साक्षात्कार आपल्या वक्त्यामार्फत आपल्या जवळ जाईल. आणि पहिली कथा जी वन्नू पथाची होती आणि मी सांगितलं की बुद्धाने त्याला पूर्वजन्मीची कथा सांगून सांगितलं की त्यावेळेस तू कसं सगळ्या तुझ्या साथीदारांना पाण्याचा शोध लावून तू मदत केलेली, उत्साह दाखवलेला आहे, आता तू यावेळेस सुद्धा तसा उत्साह दाखव. आणि त्याचा परिणाम झाला, मॅडम जे सांगितलं तुम्हाला संबोधनामध्ये काय झालं आणि शेवटी त्याचा फल प्राप्ती काय झाली ते आपल्याला या अट्टकथेवरून लक्षात आलं. आणि दुसरी जी कथा होती सेरी वाणिज्य कथा, मॅडमने जे सांगितलं ज्योत्स्ना मॅडमने की देवदत्त आणि बोधिसत्वाचं जे वैर सुरू झालं या अट्टकथेपासून सुरू झालं, या प्रसंगापासून सुरू झालं असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ते वैर म्हणजे बोधिसत्व बुद्ध झाल्यानंतर आणि देवदत्ताच्या आधीचे जन्म आणि नंतर बुद्धकालीन देवदत्त झाल्यावर ते वैर कायमचं राहिलं आणि कसं एखादी निगेटिव्ह पर्सनॅलिटी असते आणि कशी एक पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी असते हे द्वंद्व जे आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं, देवदत्त आणि बोधिसत्व हे आपल्याला अनेक अट्टकथामधून दिसून येईल. आणि ही पहिली अट्टकथा आपल्याला दिसली सेरी वाणिज्य जातक, तिसऱ्या कथेतच आपल्याला हे द्वंद्व बघायला मिळालं. हा एक मोठा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे, शिकण्यासारखा आहे की काय होतंय. दोन टीम आहेत वेगवेगळ्या, ठीक आहे. आपण पहिली जी वन्नू आपण जातक बघितलं त्यातही 2 टीम होत्या व्यापाराच्या, है की नाही. एक देवदत्ताची टीम होती आणि एक बोधिसत्वाची होती, अर्थात त्यांच्यात द्वंद्व नव्हतं. पण म्हणजे एक कसा निगेटिव्ह असतो कसा मूर्खासारखा वागतो आणि एक कसा हुशार व्यक्ती असं पंडित्यासारखा वागतो हे आपल्याला भेद नेहमी जाणवत राहील. आणि त्या पर्सनॅलिटीज आहे म्हणजे देवदत्त पूर्वीचा म्हणजे पूर्वजन्मीचा आणि बोधिसत्व यांची पर्सनॅलिटीज किंवा त्यांचं त्या त्या प्रसंगात कसे ते वागतात, कसे म्हणजे बळी पडतात किंवा कसे त्यातून सुखरूप बाहेर निघतात, हे जे 2 भेद आहेत हे आपल्याला प्रत्येक अट्टकथेमध्ये मिळणार आहे. आणि हे शिकण्यासारखं आहे. जातक कथा काही लहान मुलांसाठी नाही आहे, या सगळ्यांसाठी आहे. आणि खास म्हणजे भिक्खू संघाला किंवा उपासकांना सांगितलेलं आहे बुद्धांनी, स्वतःच्या जन्माच्या सांगितलं, इतराच्या जन्माच्या सांगितलं. तर सेरी वाणिज्यामध्ये आपण बघितलं की जी एक एक आजी आणि नाथ अशीच हे असते आणि ती सांगते की मला मोत्याची माळ पाहिजे. जी व्यापारी आपण बघतो ना फिरते व्यापारी जो म्हणतो ना आपण गावागावात या गावातून त्या गावात फिरणारे जे व्यापारी आहे आजही दिसतात आपल्याला,
काही दागिने घेऊन, कपडे घेऊन किंवा काही भांडे वगैरे कुंडे घेऊन दुसऱ्या गावात विकत असतात. हा जो फिरता व्यापारी हा जो प्रकार आहे हा आपल्याला ऐतिहासिक म्हणजे काय म्हणतात भारतीय अतीत कथेमध्ये सुद्धा प्राचीन भारतात सुद्धा होता ते आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे एखाद्यावर जर व्यापाऱ्याचा अभ्यास करत करायचा असेल तर आता हा कसा फिरता व्यापारी आहे, त्याच्या आधी अपर्णक जातक मध्ये ते 500 बैलगाड्या घेऊन व्यापारी जातात. हा जो व्यापार प्रकार आहे ना प्राचीन भारतातला याच्यावर रिसर्च केलेला आहे बऱ्याच लोकांनी. तुम्ही नवीन दृष्टिकोनातूनही रिसर्च करू शकता. हा एक विषय झाला. दुसरा जो विषय ज्योत्स्ना मॅडमने सांगितला या आत्मकथेतला सिरीवाला की ते जे कुटुंब होतं एकही जमान्यात ते खूप श्रीमंत होतं पण नंतर काय झालं त्यांना दारिद्र्य आलं आणि एवढं दारिद्र्य आलं कित्येक दिवस गेले वर्ष गेले आणि त्यांना कळलं नाही की त्यांच्या घरात एखादं सोन्याचं भांडं आहे त्याला म्हणजे त्याचा रंग बदलला किंवा जे काही जंग लागला असेल त्यामुळे त्यांना ते माहिती नव्हतं की सोन्याचं आहे. म्हणजे ते कल्पनाही करू शकत नव्हते की त्यांना माहितच नाही की आपलं पूर्वजन्मातले लोक म्हणजे आधीची पिढी खूप श्रीमंत होती सोन्याच्या ताटात जेवत होते. तर तो जो देवदत्त च्या रूपातला जो व्यापारी होता त्यांना ते सोन्याची थाळी बघितली आणि त्याला कळलं ते पण त्यांना असं दाखवलं की म्हणजे त्याने असं फेकून दिलं ताट की मी तुला साधी मोत्याची माळ देऊ शकत नाही. म्हणजे किती लालची आहे ज्योत्स्ना मॅडमने सांगितलं त्याला की सोन्याची थाळी त्याला कळली या लोकांना म्हणजे ज्यांची आहे त्यांना नाही कळली मुलीला किंवा आजीला नाही कळली की ती सोन्याची थाळी आहे पण या व्यापाऱ्याचं काम होतं त्याने एक मोत्याची माळही दिली असते तरी ती फॅमिली खूप सुखी झाली असती आनंदी झाली असती. पण म्हणजे काय म्हणतात ना तृष्णा किंवा लालूस कपट या गोष्टी कशा वाईट आहे या आत्मकथेवरून आपल्याला कळलेलं आहे. आणि बोधिस म्हणजे तो देत नाही ती साधी मन्याची माळ त्या मुलीला देत नाही सोन्याची थाळी देऊन सुद्धा. आणि जेव्हा बोधिसत्व जातो बोधिसत्व ओळखतो आणि बोधिसत्व इमानदार आहेत आणि उसावादा करत नाही तर ते थाळी बघतात आणि म्हणतात की माझ्याकडे एवढे पैसे नाही की या थाळीचे पैसे मी देऊ शकू पण मी तुला काय माझ्याजवळ जेवढे काही पैसे असतील आणि जेवढा काही माल असेल सगळं तुला देतो. आणि ते लोक घेतात ते थाळी घेऊन बोधिसत्व सरळ गायगायत निघतात आणि बोटीमध्ये बसतात. हा जो पहिल्याचा जो व्यापारी आहे तो तर म्हणजे बार्गेन करायलाच आलेला असतो आणि जेव्हा बघतो की अरे दुसऱ्या व्यापाऱ्यांत सगळा माल देऊन पैसे देऊन थाळी घेऊन गेला तर हा जो देवदत्त व्यापारी आहे एकदम त्याला त्याच्याबद्दल खूप राग उत्पन्न होतो क्रोध उत्पन्न होतो आणि म्हणून तो त्याला मारायला म्हणजे बोधिसत्वाला म्हणजे दुसऱ्या व्यापाऱ्याला मारायला तो पळतो नदी किनारी तोपर्यंत बोधिसत्व बोटीमधून निघून जातात. तर या जेव्हा तुम्ही स्वतः या कथा वाचाल ना तेव्हा तुम्हाला म्हणजे नाही हे बारकावे तुमच्या लक्षात येतील की वैर कसं उत्पन्न होत आहे क्रोध कसा उत्पन्न होत आहे तृष्णा कशी त्याच्या मुळाशी आहे आणि बोधिसत्वाची वागणूक कशी आहे समोरची व्यक्ती त्याची वागणूक कशी आहे त्यावेळेस कसं त्यांना त्या म्हणजे खात्यापित्या घरात किंवा श्रीमंत घराण्यात कसं म्हणजे दारिद्र्य आलं म्हणजे दिवस कसे पलटतात या सगळ्या गोष्टी आहे ना या अभ्यासाच्या आहे रिसर्चच्या आहेत वर गोष्टी आहेत आणि आम्ही काहीतरी टाइमपास सांगतो असं नाही आहे. याच्या मागे खूप गंभीर विचार करूनच आम्ही ही सिरीज हातात घेतलेली आहे एवढं लक्षात ठेवा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सिरीज पोहोचण्याचा प्रयत्न करा तरच त्याचं सार्थक होईल. आणि ज्योत्स्ना मॅडमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो धम्मसाखाच्या कुटुंबाचं पुन्हा एकदा मी खूप अभिनंदन करतो. तुम्ही ही सिरीज पुन्हा उत्साहात सुरू केलेली आहे आणि मी मला वाटतं आता मी इथेच थांबतो. जर या संदर्भात काही प्रश्न असेल तर कोणीतरी रोहन रोडीने हात उचललाय माहिती नाही त्यांना प्रश्न विचारायचा का माझ्यासाठी असेल तर मी देईन नाहीतर मग ज्योत्स्ना मॅडम देतील उत्तर. थँक्यू मॅडम नलिनी मॅडम थँक्यू. ओके मॅम खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मेहता. पुन्हा एकदा सर्व उपासक उपासिका यांना जे या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात आपण बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा आपण लाभ घेत असता खूप खूप धन्यवाद सर्वांना. आपले शेवट समाप्ती आम्ही चंद्रास दादा यांना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथे आणि सरनतेने करावी. चंद्रास दादा सब पाप करणं कुसल स उपसंपदा सचित्त
परियोदपनं एतं बुद्धान शासनं नत्थि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण भूतु मे जय मंगलं नत्थि मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण भूतु मे जय मंगलं नत्थि मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण भूतु मे जय मंगलं साधु साधु साधु।